विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल उजड़ी राहिले उजड़ होऊन उजड़ी राहिले विठ्ठला माया बापा उजड़ी राहिले उजड़ हो पीरा
बाहर का लो जड़ी बदले हो
तुका मोकली ताला कवना
माझ्या वडिलांची मिरासिका देवा, माझ्या वडिलांची मिरासिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हालागी। वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलिता लाज कवना, उपवास पारणे राखिला दार मंता, केला भोग वटा समचरण सरोजम सांद्र नीलाभुदाभम जगन निहित पाणी मंदनम मंदनाना तरुण तुलसीमाला कंजरम गंधनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंग करू प्रथमण त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका विवेकाने ज्याने सुकटित समाधा टिकविले महासिद्धांताचे हृदय रसिकत्वे उकलिले लसत भक्ती ज्ञाने तरतरे विलाधार्मिक तरू
तया ज्ञानेशा ते विमल मतीने वंदन करू। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपण देवा मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची दयांची केली स्मरण। हो ये सकळ विद्येचे अधिकरण तिची वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी। आता सरस्वती माते देवी मज स्मृती येतो का कुलती तुझ लागी, आपुल्या बाळा असे दर्यात हाती न करी भजती जनामध्ये मनो जपम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आइए हनुमंत बिराजिए कथा करु मति अनुसार प्रेम सहित गति करो पदरिये पवन कुमार। नमन करो नि सकना हरि कथा बोले वो बड़ा अज्ञान मनुनी अपुल्या बड़ा चालवी सकड़ा नामाने। माझ्या वडिलांची मिरासे गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा। उपवास पारणे राखिला धारवंटा केला भोगवटा आम्हा लागी विठ्ठल 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 कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम पंडरीश्वरं परमात्मा विश्व मौली ज्ञानोपाराय वैराग्य से भूषण जगत गुरु तुको पाराय आदिशक्ति मुक्ताई स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज श्री संत दगाजी महाराज आदि करून सकल संत मांदियाडी यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी तुमच्या समोर सादर केलेला म्हणून दाखवलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे वैराग्याचे भूषण वैराग्य महामेरू नवे नवे राजे छत्रपती यांचे आध्यात्मिक तथा धर्मगुरु ठरणारे ज्ञानेशी प्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा तीन चरणाचा अभंग असून जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून संतांच्या जीवनाची अलौकिकता या गुणधर्माला स्पष्ट करत असताना संतांच्या जीवनाचं वैशिष्ट्य प्रतिपादित करत असताना अलौकिक संतांची मीमांसा ही बाजू मांडत असताना जगद्गुरु तुकोबराय संतांच्या जीवनाचं वैभव प्रस्थापित करत असताना त्यांच्या जीवनातली खरी मिराजदारी इत्यंबुद्रित्या जगताच्या पाठीवर कोणत्या अनुषंगाने आहे याचा विशेष विषय प्रतिपादित करतात। विठ्ठल 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 विठ्ठल। कार्यक्रमाला आरंभ करण्यापूर्वी तथा विषयाला स्पर्श करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा, थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पावनपुण्यात झालेली आपली भातवड नगरी या नगरीतील भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज श्री संत दगाजी महाराज वैकुंठवासी कृष्णाजी माऊली जायखेडकर वैकुंठवासी प्रातस्मरणीय मोठे बाबा यासारख्या महान संत द्वयींच्या आशीर्वादाने कृपाशीर्वादाने भूमीला पावन पुनीत करणारे श्री संत ब्रह्मलीन भिलागोर महाराज व या जगतामध्ये जगतप्रेमवर्धिनी संत श्री संत मीराबाई यांच्या पुण्यस्मरणार्थाच्या माध्यमातून व स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज शताब्दी महोत्सव वारकरी शिक्षण संस्था शताब्दी महोत्सव या अनुषंगाने त्रिवेणी पर्व साधत असताना चालू असलेला सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह
परमस्नेही आदरणीय मुरलीधर महाराज आदी करून पंचक्रोशीतील भाविक वृंद, पंचक्रोशीतील भजनी मंडळ, परमस्नेही आदरणीय नारायण महाराज, बऱ्याच महान महान साधूंच्या अनमोल मार्गदर्शनाने या सप्ताहाची प्रारंभिक अवस्था आज अंतिम चरणाला येऊन पोहोचली. सप्ताह म्हटला की सप्ताहाची वेगळी वेगळी नैमित्तिक कारण आपल्या डोळ्यासमोर येत असतात. आपल्या गावातील जो सप्ताह आहे, या सप्ताहाची कारण परंपरा जर आज पाहण्याचा विचार केला तर या कारण परंपरेला नुसता स्पर्श करण्यासाठी सप्ताहाचे 7 दिवस अपूर्ण पडतात. महाराज, सामान्य लोकांची महती नाही, सामान्य महापुरुषांची पुण्यस्मरणार्थ नाही, अलौकिक अनन्य साधारण महत्व ज्यांच्या जीवनात ज्यांनी प्राप्त केलंय, त्या महान महान साधूंचा शताब्दी महोत्सव, त्या महान महान साधूंचा अलौकिक निर्माण केलेल्या संस्थेचा शताब्दी महोत्सव, ज्या साधूंनी आपल्या जीवनात प्रत्येक भूमीला पदस्पर्श करून प्रत्येक भूमी पावन केली, त्यांच्या जीवनातील पुण्यस्मरणाचा अंग आणि या जगतामध्ये भक्ती या सूत्राला परिपूर्ण उतरत असताना आपल्या जीवनातली परिपूर्ण भक्तीची नांदी जगताच्या पलीकडे नेऊन ठेवणारी राजरागिणी राजमर्दिनी आईसाहेब मीरासाहेब यांचा पुण्य काल काय योग आणि काय पर्वणी. या जगतामध्ये भरपूर असा वर्ग आहे की तो जन्माला येतो, पण तो जन्माला आल्यानंतर विशेषतः आपल्या जीवनामध्ये काही वैशिष्ट्य प्राप्त करत नाही. आपल्याकडे असं म्हटलं जातं, बहुतांशी लोक जन्माला येतात सर्जराव महाराज, पण असं म्हणतात जन्माला आला म्हणजे तुमनं पाठ येते. हा वा वा वा, याला चतुर्श्रोता म्हटलं जातं. जीवनभर पाणी वाहून वाहून ज्याचं जीवन नुसतं पाणी वाहणाऱ्या रेड्याप्रमाणे गेलं, त्याच्या जीवनाला काही वैशिष्ट्य प्राप्त होत नसतं, त्याच्या जीवनाविषयी काही विशेषत्व आपल्या डोळ्यासमोर दिसून येत नाही. परंतु या जगतामध्ये ज्या संतांनी ज्या महापुरुषांनी आपल्या जीवनामध्ये एक विशेष क्रांती निर्माण केली, त्यांच्या जीवनाचं ते मरण ठरत नाही तर आजीवन आपल्यासारख्यांसाठी स्मरण ठरतं, ही त्यांच्या जीवनातली वैश्विक बाब असते. आणि ती बाब पाहत असताना आज या ठिकाणी आपण त्यांच्या त्या कालातीत अशा अवस्थेसाठी आज स्मरण करण्यासाठी आपण तुम्ही आपण एकत्र आलोय. आणि एकत्र येत असताना आजच्या अंतिम चरणाची 7व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्याच्या पामाराच्या वाटेला आपल्या येथील असणारे परमस्नेही हरिभक्त परायण नारायण महाराज यांनी काही दिवसांपूर्वी सोपवली. ज्यावेळेस माझ्याकडे तारीख सोपवली त्यावेळेस तारीख अशी धाकधुगीमा होती, माफी मागून बोलतो, धाकधुगी माहिती ना तुम्हाला, एकदम वादळ चालू असतं, मारुतीरायाच्या मंदिरात आपण दिवा लावलेला असतो आणि त्या वादळाचा जसा प्रहार तिकडनं येतो तो प्रहार आल्यानंतर तो दिवा असा एकदम भडका धरतो, एकदम असा कमी होतो असं वाटे. मी नारायण महाराजांना म्हटलं, महाराज गृहित ठेवा मी आळंदीकडनं शताब्दी महोत्सव करून फिरून येतो, तोपर्यंत तुमचं काय ठरतं मला सांगा तसं. या अनुषंगाने मी जाताना एकदा त्या दिवशी मी इकडनं जात असताना भेटून गेलो, त्या दिवशी मला सर्व कार्यकर्ती मंडळी गावातील सर्व कार्यकर्ते भेटले, त्यांनी सांगितलं महाराज कार्यक्रमासाठी या. महाराज लहान लहान पोरंसुद्धा सांगत होते म्हणे महाराज नक्की याच्यात बरं, म्हणतो नक्की येसू, कारण काय याच्या मागचं कारण आहे महाराज, सर्जराव महाराज इकडच्या भागावर विशेष प्रेम मी दर्शवतो कारण की सासरवाडीची आयरी आहे. विठ्ठल विठ्ठल जास्त ओहापोह करत नाही, मला एक तर अगोदरच वेळ झालेला आहे. या अनुषंगाने उपस्थित सर्व या धर्ममंडपाची शोभा वाढवण्यासाठी माझे परमस्नेही आदरणीय सर्व अगदी गुणीजन ज्यांच्या समवेत मी माझ्या जीवनाचा पाठाचा क्रम घालवला, माझे परमस्नेही एकाच पाठाला हरिभक्त परायण कैलास महाराज मी मृदंगावर मृदंग वाजवतात, गायन करतात, सुंदर प्रकारे कीर्तन करतात, प्रवचन करतात, नवे नवे त्यांची विशेष बाब सांगतो महाराज. ज्यावेळेस पाठाला असताना आम्हाला काही येत नव्हतं, त्यावेळेस कर्नाटकमध्ये जाऊन एका परीक्षेमध्ये गीता परीक्षेत पहिला क्रमांक मिळून 21,000 बक्षीस यांनी मिळवलं होतं.
आणि साधूचं जीवन असंच असतं महाराज, अगदी क्रांतिमय जीवन असतं परंतु समाजासमोर व्यतीत करण्याचा प्रयत्न करत नाही. एवढे महान महान लोक तुमच्या गावाला 8-8 दिवस राहतात म्हणजे तुमच्या जीवनाचं परमभाग्य समजेल महाराज. मी असे परमस्नेही कैलास महाराज गायनासाठी उपस्थित अगदी ज्यांचा आणि माझा काल अगदी मला वाटतं किशोरवयीन अवस्थेपासून आपण बरोबर आहोत बऱ्याच ठिकाणी सप्तेला, असे संतोष महाराज रईपुरीकर, हरिभक्तपरायण नारायण महाराज, जवळजवळ पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ, आदी करून माझं आणि ज्यांचं चांगलं सस्नेही प्रेम आहे असे सर्जेराव महाराज निंबुडकर, आपल्या गावातील हरिभक्तपरायण दासभाऊ, आदी करून माझ्या विशेष प्रेमासाठी उपस्थित बयानाचे तात्या, आदी करून सर्व सकल मंडळी आणि हरिभक्तपरायण ज्यांच्या जीवनात जीवनाची नैसर्गिक कमी दर्शवत असताना ज्यांनी या जीवनाला वेगळ्या कलेच्या माध्यमातून फुलवलेलं जीवन, असे आमचे परमस्नेही आदरणीय रवीजी महाराज शिंदगावकर अगदी हाताने एक जादू करतात आणि तोंडानेही जादू करतात, एवढी जादू ज्यांच्या हातात, असे सर्वांना अगदी उपस्थित बांधव उपस्थित भक्तिमती माता भगिनी सर्वांना त्रिवार अभिवादन करतो व माझ्या चिंतनाकडे वळतो. मस्तक हे वारकरी संतांच्या या वारकरी तुकोप्परांनी या अभंगाच्या माध्यमातून संतांच्या जीवनाचं वैशिष्ट्य प्रतिपादित करत असताना त्यांच्या जीवनातील वैभव संपन्नता दर्शवत असताना जगद्गुरु तुकोप्पराय त्यांच्या जीवनातली खरी मिरासदारी ही अलौकिक बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात आणि ती बाजू मांडत असताना भगवान परमात्म्यासमोर संवाद साधण्याचा प्रयत्न जगद्गुरु तुकोप्परांनी केला. बघा, जगतामध्ये संवाद या गोष्टीला फार महत्व आहे. बहुतांशी जीवन जगत असताना जीवन कालातीत करत असताना लोकांचा समूह असतो आणि ती लोक जगतामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वाद मांडण्याचे प्रयत्न करतात, परंतु जगतामध्ये संतांनी जी अलौकिक बाजू आपल्या डोळ्यासमोर ठेवली त्या बाजूचं वैशिष्ट्य आहे की जगताशी संवाद साधण्याचा प्रयत्न प्रत्येक महापुरुषाच्या वर्गातले प्रत्येक अनुयायांनी आपल्या जीवनात केलं पाहिजे. संत या जगतामध्ये संवाद साधतात आणि तो संवाद साधण्याचा प्रयत्न जगद्गुरु तुकोबारांनी भगवंतासमोर केला आणि भगवंतासमोर संवाद साधत असताना भगवंताला आव्हानात्मक अशी बाजू दर्शवत असताना तुकोबाराय सांगतात की बाबा, या जगतामध्ये आमच्या बापदादांची अशी मिरासी आहे की त्या मिरासीच्या बळावर आम्हाला कोणतंच काहीच कमी पडणार नाही, एवढी जबरदस्त बाजू जगद्गुरु तुकोबाराय मांडतात. जगद्गुरु तुकोबारायांनी जी बाजू मांडली ती बाजू मांडता मांडता मागणीचं स्वरूप या अभंगाला दिलंय आणि मागणीचं स्वरूप द्यायचं कारण असतं. सप्ताह म्हटलं की सप्ताहाच्या प्रत्येक दिवसाची वेगळी वेगळी भूमिका कीर्तनकाराकडे असली पाहिजे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांनी निर्माण केलेला शताब्दी महोत्सव वारकरी शिक्षण संस्थेचा कालच्या दिवशी काला झाला सांगता झाली, सांगता करून इकडे आलो. इकडे आल्यानंतर त्यांच्याच संस्थेमध्ये वारकरी संप्रदायाचे खरे अधर्यू ठरणारे परमपूज्य गुरुनाम गुरु आजेगुरु मामासाहेब दांडेकर यांनी कीर्तनाची परंपरा आणि कीर्तनाची चर्चा सांगत असताना कीर्तनाच्या बाबतीत वेगळे वेगळे असे मुद्दे आपल्या डोळ्यासमोर ठेवलेत आणि मामासाहेबांनी सांगितलं की कीर्तनकाराने मर्यादित अवस्थेत कीर्तन केलं पाहिजे. कीर्तनकाराने कीर्तन कसं केलं पाहिजे, कीर्तनाची बाजू समाजासमोर मांडत असताना कीर्तनाच्या वेगळ्या वेगळ्या जरी परंपरा असल्या तरी नामसन कीर्तनाच्या द्वारे मामासाहेब दांडेकर सांगतात
कीर्तनकाराने सप्ताहाची बाजू पाहत असताना सप्ताहामध्ये विशेष करून तीन कीर्तनकाराने जास्त करून मर्यादित कीर्तन केलं पाहिजे. तीन कीर्तनकार हे मर्यादेत बांधलेच गेले पाहिजे. तीन कीर्तनकारांना मर्यादेचं उल्लंघन करायचा अधिकार नाही. याचा अर्थ असा होत नाही की बाकीच्या कीर्तनकाराने कीर्तनामध्ये लावण्या टाकाव्या, याचा अर्थ असा होत नाही. सर्वच कीर्तनकारांसाठी कीर्तनाची मर्यादा आहे, परंतु विशेष करून पहिल्या दिवसाचा कीर्तनकार, सातव्या दिवसाचा कीर्तनकार आणि आठव्या काल्याचं कीर्तन करणाऱ्या कीर्तनकारांसाठी मर्यादा आहेत. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने नामपर अभंग घेऊन नामाचं वैशिष्ट्य असं प्रतिपादित केलं पाहिजे. सातव्या दिवसाच्या कीर्तनकाराने संतांची अथवा कोणतीही बाजू मांडत असताना मागणी सिद्ध केली पाहिजे. आणि आठव्या दिवशी कीर्तनकाराने काल्याच्या स्वरूपात पगार मागण्याचा अधिकार प्रस्थापित करत असताना जगतासमोर तो पगार वाटला पाहिजे, काल्याचं स्वरूप दर्शवलं पाहिजे. या मर्यादा कीर्तनकाराच्या जीवनात असल्या पाहिजे. परंतु बहुतांशी कीर्तनकारांच्या जीवनामध्ये मर्यादाच्या पलीकडे कीर्तन गेलं म्हणून त्याला कीर्तन म्हणावं म्हणावं की नाही म्हणावं, शंका निर्माण होते मनात. कारण की कीर्तन म्हटलं की नाथ महाराज सांगतात, भक्ती ज्ञाना विरहित इतरा इतरा गोष्टी करू नये. आणि सांगायचे असतील तर जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ती कीर्तन मर्यादा दर्शवली पाहिजे आणि त्याच कीर्तन मर्यादे अंतर्गत आजच्या अभंगाचं स्वरूप मागणीच्या स्वरूपात प्रकट करून तो कोब्बर आहे आपल्या जीवनातील मिरासी वर्तन करतात. विठ्ठल 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 मर्यादेचं कीर्तन सांगत असताना कीर्तन या गोष्टीचं स्वरूप जर तुमच्या जीवनात आज आपल्याला प्रस्थापित करायचं असेल तर कीर्तन याचं स्वरूप आपल्या जीवनात प्रस्थापित करण्याचा जो अभिलेख या जगतामध्ये क्रांती स्वरूपात संत मीराबाई करून गेल्या त्यांच्या जीवनातलं कीर्तन पाहण्याचं गरजेचं आज आपल्या डोळ्यासमोर आहे. संत मीराबाईंचं आज संत मीराबाई जीवनाची क्रांती संत मीराबाईंच्या जीवनातली परिपूर्ण जीवनाची क्रांती स्वरूप मीराबाईचं प्राप्त झालं आणि मीराबाईंनी आपल्या जीवनामध्ये उच्च कोटीचं कीर्तन केलं. माय बापू कीर्तन याचा खरा नामशेष जर पाहिला तर नामस्मरणादी जी आपल्या जीवनामध्ये यशोगाथा आपण लावलेली असते याला कीर्तन म्हटलं जातं. कीर्तन करता करता कीर्तनकाराने व्याख्यान करावं आणि व्याख्यान करता करता कीर्तनकाराच्या स्वरूपातनं नको नको त्या प्रकारचे आपल्या डोळ्यासमोर अनुभव व्यक्त व्हावे या गोष्टीला व्याख्यान म्हटलं जातं. परंतु व्याख्यानाच्या पलीकडे ज्यावेळेस कीर्तनकार टाळकरी आणि संपूर्ण श्रोतुवर्ग या गोष्टीमध्ये रममान होतात त्या गोष्टीचं स्वरूप प्रकट होतं कीर्तन या माध्यमातनं, त्याला कीर्तन म्हटलं जातं. आणि कीर्तनच जर करायचं असेल तर या जगतामध्ये कीर्तन करा आईसाहेब मीराबाईंसारखं. काय कीर्तन केलं आईसाहेब मीराबाईंनी आपल्या जीवनामध्ये? मीरासाहेबांच्या जीवनातली क्रांतिकारी कीर्तनाची पद्धत जर आपण आपल्या डोळ्यासमोर पाहिली, डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला तर मीराबाईंच्या जीवनातला कालखंड परिपूर्ण कीर्तन या स्वरूपात प्राप्त झाला महाराज. कीर्तन एवढं प्रगल्भित की जन्माला आले त्या दिवसापासून त्यांच्या जीवनामध्ये कीर्तन ही परंपरा सुरू झाली. आणि कीर्तन परंपरा सुरू झाली की कीर्तनाच्या परंपरेमध्ये अलीकडच्या कालखंडात आधुनिक जगामध्ये नवीन नवीन येणारे वक्ते व्याख्याते सांगतात की कीर्तन करण्यासाठी माणसाने आपल्या जीवनामध्ये एवढं स्तब्ध उभं राहावं की 90 अंशाच्या कोणाच्या पलीकडे त्याचे पाय गेले नको पाहिजे. कोण सांगतं असं? आधुनिक जीवनात वावरणारे कीर्तनकार जर 90 अंशाच्या कोणात आपले पायच ठेवायला लावले असते तर तुकोबरांनी अशी प्रमाण का रचले असते? गायनाचे उडे छंदे मनाचे आनंदे आवडीने तुकोबरांचं प्रमाण आहे. कुठं नाचलं पाहिजे, कुठं गायलं पाहिजे, कुठं उड्या मारल्या पाहिजे. नामदेवराय आमच्या समोर प्रस्थापित करतात प्रमाण, नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगी
सांगून गेले आम्ही आमच्या जीवनामध्ये नाचणार तर कीर्तनात नाचणार, आणि अन्य जर काय करायचं असेल कीर्तनाच्या माध्यमातून या जगतासमोर भांबाडलेल्या जगाला कीर्तिरूप अवस्था प्राप्त करण्यासाठी त्यांना ज्ञानदीप जोडून ज्ञानदीपाचा प्रगल्भ असा प्रकाश त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त करून देऊ. परिपूर्ण तेवत ठेवत असताना संत मीराबाईंनी आपल्या जीवनामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून नाचायचं कार्य केलं. पण मीराबाई नाचल्या कशा कशा नाचल्या? नाचुंगे 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 हरी गुण गावते नाचुंगे नाचुंगे हरी गुण गावते नाचुंगे नाचुंगे प्रभु गुण गावते नाचुंगे 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 जीवन कीर्तनात नाचण्यात गेलं. कुठ? कीर्तनात नाचण्यात. नाचण्यात जीवन गेलं पण नाचल्या कुठं? कीर्तनात. आम्ही कुठं नाचतो? आमचे नाचायचे ठिकाण सांगू नका महाराज. आम्ही नाचता 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 एवढ्या खालच्या दर्जाला येऊन नाचायला लागलो की आमचं नाचणं देखील आमच्या मनाला संकुचित भाव निर्माण करणार ठरायला लागलं. नाचलं पाहिजे आम्ही पण कुठं नाचलं पाहिजे? धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे धन्य जगी नाचलं पाहिजे. परंतु ज्या नाचण्याने धन्यता प्राप्त होईल तिथं नाचलं पाहिजे. आमच्या जीवनात आम्हाला नाचण्याने धन्यता प्राप्त होते होते नाही होत महाराज. आमचं नाचलं की लोकांना ते वाकडं वाटायला लागतं. लोक म्हणतात काय काय बिघडली आमची संस्कृती? नाचता नाचता एवढ्या तडागाड्याच्या स्तराला येऊन पोहोचलो की आमचं नाचणंच देखील लोकांना चांगलं वाटत नव्हतं. नाचलं पाहिजे माणसाने. अलीकडे आम्ही नाचतो महाराज. नाचायचा दिवस आला आमच्या जीवनात. एक तर कोणाच्या तरी लग्नात, एक तर कोणाच्या तरी जयंतीत. कोणाच्या जयंतीत म्हणतो मी? अहो जयंत्या म्हटले तर या जगतामध्ये दोन अलौकिक राजकीय कारकीर्द गाजवणारे महापुरुष महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंत्यामध्ये नाचण्याचे कार्य आम्ही करतो. पण नाचताना खरंच त्यांच्या मनाला समाधान होतं का ही आत्मवृत्तिक बाब आमच्या डोळ्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न गरजेची ठरते. आज खरंच आमच्या नाचण्याने त्यांच्या मनाला समाधान होत असेल
नाही महाराज, नाचण्याची प्रवृत्ती आमची सुरू होते. ज्यांनी ज्यांच्या जीवनामध्ये संपूर्ण मुघल सत्तेला नाचवून नाचून थैमान निर्माण केलं, नाचवून नाचून ज्यांच्या जीवनाची परिपूर्ण कलाटणी उद्ध्वस्त केली, अशा महान महापुरुषांच्या जयंत्यामध्ये आम्ही नाचतो. पण नाचता नाचता आमची वृत्ती अशा स्वरूपाला प्राप्त होते, अशा स्वरूपाला वाजवते. कोण म्हणते ढोल लावा, कोण म्हणते ताशा लावा, वाजवा हाना थोडा धदळंग ततळंग धदळंग ततळंग धावा किसा मटँगो उद्वामा 19 चाल द्या रे. जय शिवाजी, जय भवानी, नई जीत दादागिरी धावानी. काय स्वरूप प्राप्त करतो आम्ही छत्रपतींच्या जयंतीला, काय स्वरूप प्राप्त करतो आम्ही महाराणा प्रतापांच्या जयंतीला. समाधान होईल त्यांच्या मनाला, होईल. माणसाच्या जीवनामध्ये नाचणं ही सर्वात महान कला आहे, आणि ही कला महान असल्यामुळे भगवान शिवजींनी तांडव नृत्य केलंय. नटराज ही पदवी प्राप्त करून घेतली. नाचण्याच्या कलेने भगवंताला प्राप्त करण्याची अलौकिक कला या भारतभूमीत या वैदिक परंपरेच्या संस्कृतीत आहेत. परंतु नाचलं पाहिजे तर कसं नाचलं पाहिजे, संत मीराबाईंनी नाचून दाखवलं. पग गुंग रूपांग मेरा नाग रूपांग मेरा नाची, पग गंग रूपांग मेरा नाची, पग गंग रूपांग मेरा नाग गुंग रूपांग मेरा नाची, पग गुंग रूपांग मेरा नाची, पग गुंग रूपांग मेरा नाची, पग गुंग रूपांग मेरा नाची. ओए स्टॉप रे नारायण की, माणसाने नाचलं पाहिजे. आणि ते नाचताना पायामध्ये घुंगरू बांधले संत मीराबाईंनी. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. आमच्या सप्तामध्ये हरिपाठ होतो, हरिपाठ. आणि त्या हरिपाठात आम्ही नाचायला कोणाला बोलवायला लागलं का? बरेच लोक सांगतात ते का आपलं काम आहे का? मग कोण काम आहे ते? आपलं काय काम आहे मग? चौक मनाचा ना, ते बी मुसलमानना बँडवर हे नाचायचं काम आहे का आमचं? नाही महाराज, नाचलं पाहिजे तर आम्ही संत मीराबाईंनी ज्या पद्धतीत आम्हाला नाचायला शिकवलं त्या पद्धतीच नाचलं पाहिजे. आणि मग ती नाचत असताना, ती पद्धत वर्तत करत असताना आपण आपल्या जीवनातले भाव एवढे हरपून द्यायचे. नारायण की हो गया पहिले, आपुलकीच्या भावनेने आपण दासपण व्यक्त करायचो. ही वृत्ती ज्या वेळेस आपल्या जीवनात नाचण्यात येईल त्यावेळेस आपलं नाचणं जगताच्या उच्च कोटीला प्राप्त होईल. ज्या अवस्थेत ज्या संत मीराबाई अशा अवस्थेत नाचल्या त्यांची अवस्था उच्च कोटीला प्राप्त झाली महाराज. शके 1499 या दिवशी मीराबाईंचा जन्म झाला. आजच्या दिवशी 1499. बऱ्याच इतिहासकारांचे या बाबतीत दुमत आहेत. कोणी 98 सांगतं, कोणी 99 सांगतं. परंतु संत मीराबाईंचा जीवन कालावधी जर पाहिला तर बालपणाची अवस्था अशी गेली, लहानपणीच आपल्या डोळ्यासमोरनं एक नवरदेव नवरीचं जोडपं जात होतं. जाता 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 आपल्या आईला सहज हात हात लावून विचारला, आई कोण आहे ते, कोण जात आहे? विचारल्याबरोबर आईने सांगितलं, बाळा तो पुढे चालतोय तो नवरदेव आणि मागं आहे ती नवरी आहे. भाषा हिंदी होती, हिंदीच्या भाषेत सांगितलं ओ दुल्हा है और पीछे दुल्हन है. त्यावेळेस मीराबाई म्हणते तो मेरी जिंदगी में मेरा दुल्हा कोण आहे, कोण आहे? असं विचारल्याबरोबर आईला प्रश्न पडला, मुलीला उत्तर काय द्यावं. आणि उत्तराचं स्वरूप प्रकट करत असताना आईने आपल्या देवघरात आणलं. आणि देवघरात ज्या बछडा ज्या अवस्थेमध्ये भगवान श्रीकृष्णाने देवळा चरणी वेणू वाजवला त्या अवस्थेची मूर्ती होती, ती मूर्ती दाखवली. आणि मीराबाईला सांगितलं, हा तो तुझ्या जीवनातला सर्वात मोठा
सर्वात खरा पती तुझा हाच आहे. त्या दिवसापासून त्याच्या भक्तीच्या नादाला लागली माय बापू मेराबाई, भक्तीच्या नादाला लागली. वय वर्ष फक्त 5 होतं, 5 पाचव्या वर्षी भक्ती करायला सुरुवात केली आणि भक्ती करता 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 एवढी अद्वितीय भक्ती केली की जगताच्या पाठीवर या भक्तीला तोड उरली नाही. या भक्तीच्या बळावर संत मीराबाई कधीतरी विष पिण्याचा प्रयत्न करते तर त्या विषाचा परिपूर्ण प्राशन भगवानच्या जीवनामध्ये प्राशन अमृताचं देतात. एवढी अलौकिक कृती संत मीराबाईच्या जीवनात झाली. मीराबाई भगवान श्रीकृष्णाच्या अंतर्मुख आत्म्यामध्ये विलीन झाली एवढी क्रांती त्यांच्या जीवनात केली. ही त्यांच्या जीवनात मिरासी करण्याचं कार्य केलं. जगद्गुरु तुकोबाराय हीच भक्तीची मीमांसा मिरासदारी या वृत्तीने आपल्या डोळ्यासमोर प्रकट करतात आणि आजच्या अभंगाद्वारे मागणी मागतात. बरीचशी लोक म्हणतील का हो महाराज आजच्या दिवशीच का मागणी मागायची, पहिल्या दिवशी मागितली असती तर चाललं नसतं का? चाललं असतं का? का चालणार नाही पहिल्या दिवशी मागणी मागायला? बऱ्याच ठिकाणी आपल्या जीवनामध्ये अशा बऱ्याच बाबी असतात माय बापू, सांगतो तुम्हाला. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टींचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो, परंतु तो अधिकार पात्र करण्यासाठी तेवढी लायकी मिळवण्याचे प्रयत्न आपण करत नाही. सर्व गोष्टींचे आहेत अधिकाराचं स्वरूप, सर्व लोकांसमोर सर्व पद्धतीने आहे, परंतु ते अधिकाराचं स्वरूप पात्र ठरवण्यासाठी तेवढी लायकी सिद्ध करणं गरजेचं असतं. अधिकार आहे, मागणी मागायचा अधिकार जर आपल्या जीवनात पात्र करायचा असेल तर तेवढी लायकी आपल्याला 7 दिवसात निर्माण करावी लागते. त्यावेळेस मागण्याचा अधिकार आपल्याला पात्र होतो. नाहीतर संविधानाच्या माध्यमातून, राज्यघटनेच्या माध्यमातून आज तुम्हा आम्हाला 18 वर्षाचं वय झाल्यानंतर मतदान करायचा अधिकार आहे की नाही? मी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुकोबरांनी या अभंगाद्वारे संवादच साधलाय. नाहीतर बरेच लोक जल्पवाद साधतात, बरेच लोक वितंडवाद साधतात, बरेच लोक नुसता वाद साधतात, परंतु तुकोबरांनी इथं संवाद सांगितलाय आणि संवादाच्या स्वरूपात मी तुम्हाला विचारतो, मला उत्तर द्या. मला सांगा वयाचं 18 वर्ष पूर्ण झालं की आपल्याला मतदान करायचा अधिकार आहे की नाही? आहे. परंतु तो अधिकार आपण पात्र लायकीचा केव्हा ठरवतो? मतदान केल्यानंतर. मग मतदान कुणाला केल्यानंतर ती लायकीची पात्रता आपल्या जीवनात पात्र होते? 500 रुपयाला विकल्यानंतर? आपल्या मतदानाचा अधिकार सार्थ केव्हा ठरतो? ज्यावेळेस आपली एक फुली 500 रुपयाला विकली जाते तेव्हा. बरोबर ना? अशाच पद्धतीने विकतो का आपण? एके दिवशी हिशोब केला आमच्या मित्रांनी, महाराज 5 वर्षाचं गुणानुक्रमण केलं तर एक मनुष्य आपलं मत फक्त एका दिवसाला 27 पैशाला विकतो. किती तात्या? 27 पैसा. मग काय जातस आपण? आपलं जीवन अधिकाराला पात्र ठरण्याचं आहे. अधिकार निर्माण करायचा आहे. अधिकार निर्माण करायचा असेल तर पात्रता निर्माण करावी लागते. पात्रता निर्माण करण्यासाठी तेवढी लायकी सिद्ध करावी लागते महाराज. त्याच अधिकाराच्या माध्यमातून संविधानाने आपल्याला अधिकार दिला. वयाच्या 21व्या वर्षानंतर प्रत्येकाला, प्रत्येक माणसाला आपल्या जीवनामध्ये भारतीय संविधानाच्या अधिकारानुसार निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. म्हणून सर्वच पंतप्रधान पदाचा निवडणूक लढवता का? अधिकार आहे, पण लायकी आहे का तेवढी? पंतप्रधान पदाची निवडणूक लढवण्यासाठी लायकी निर्माण करावी लागते. ती लायकी निर्माण करण्यासाठी काय करावं लागतं? काल दुपारी 4 वाजता एखाद्या पक्षात प्रवेश केला की आज पंतप्रधान पदाचं तिकीट आपल्या हातात मिळतं का? नाही महाराज. रात्रंदिवस नको नको ते प्रयत्न करावे लागतात. एखाद्या पक्षात प्रवेश केला की त्या पक्षाचे ध्येय धोरणं बघावी लागतात, त्या पक्षाचा अजेंडा बघावा लागतो, त्या पक्षाचे मुख्य ध्येय धोरणं हातात घेऊन अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन त्यांचा प्रचार करावा लागतात, रात्रंदिवस खस्ता खाव्या लागतात, रात्रंदिवस उपासमारी करून प्रचार करावा लागतो. अरे नको असलेला व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर एखाद्या इलेक्शनमध्ये उभा असला तरी इच्छा नसताना मनामध्ये जिंदाबाद जिंदाबादचे नारे सांगाना लावावे नाही लागत? लावावे लागतात. असे प्रयत्न केल्यानंतर 10-15 वर्षानंतर एखाद्या हायकमांडच्या मनात येतो आणि मनात आल्यानंतर एखादा हायकमांड त्यावेळेस कुठेतरी जाऊन आपल्याला पंचायत समितीचं देतो की नाही? मग पंचायत समितीचं तिकीट दिल्यानंतर त्या अधिकाराला पात्र लायक जर उरलो तर त्याच्या पुढे झेडपी, झेडपी नंतर विधानसभा, लोकसभा, मग लोकसभेनंतर एखादं राज्यमंत्रीपद, मग मुख्यमंत्रीपद, आणि मग कधीतरी जर इच्छा झाली लोकांची
जर इच्छाच झाली लोकांची तर आजच्या दिन आल्याशिवाय राहत नाही. यूपी में योगी और देश में मोदी. आणि अशी अवस्था प्राप्त झाली की आज कोणत्याही स्वरूपाला आज आम्ही अशा अवस्थेत अशा प्रकारच्या धर्मकार्याची मांदी नांदवत असताना जगतामध्ये ही क्रांती करण्याचा नाद जगतामध्ये निर्माण करतो महाराज. आणि हा निर्माण करण्याचा अधिकार प्राप्त करण्यासाठी अगोदर लायकी सिद्ध करावी लागते. ती लायकी जर सिद्ध झाली नाही तर मला सांगा अधिकाराचं काय घेऊन बसलोय का आम्ही. अधिकार तर सर्वांना आहे. अधिकार सर्वांना आहे. गावातले दोन तीन भजनी मंडळातले लोक मिळून गावातल्या एकादशीच्या दिवशी मंदिरावर भजन करतात. भजन करायला बसले की गावातले दोन चार टाकळकर टाकळकर करतात ना. तुम्हाला टाकळकर माहिती आहेत. टाकळकर म्हणजे टाकून आलेले त्यांना टाकळकर म्हटलं जातं. गावातले दोन चार टाकळकर त्या मंदिरावर येतात आणि भजन करणाऱ्या भजनींना सांगतात ए म्हणजे मला तसं समजू नका तुम्ही बंद करा तुमचं भजन. भजनी लोक म्हणतात अरे बाबा जा तुम्ही तुम्ही कशाला उपद्वाद द्यायला याल आले इथं. घरी जा आणि घरी जाऊन चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. आराम करा. ते म्हणता का म्हणून मला जायचं सांगताय तुम्ही इथून. मी या गावाचा नागरिक आहे आणि या गावाचा नागरिक असल्यामुळे या मंदिरावर माझा सांगा ना अधिकार नाही का. अधिकार नाही का आहे. पण मला एक सांगा त्या मंदिरावर अधिकार जरी असला तरी त्या मंदिराच्या पायरीवर पाय ठेवायची लायकी आहे का. लायकी निर्माण करण्यासाठी त्या मंदिराची सेवा करावी लागते. लायकी निर्माण करण्यासाठी त्या मंदिराचा पूजापाठ करावा लागतो. लायकी निर्माण करण्यासाठी त्या मंदिराची भजनावली निर्माण करावी लागते. त्यावेळेस त्या अधिकाराला पात्र ठरतो. तसं आपल्या जीवनामध्ये आजच्या दिवशी काय मागणी करायची या मागणीला अधिकार पात्र करण्यासाठी परिपूर्ण 6 दिवसामध्ये सेवा करावी लागते. त्या सेवेनंतर आपल्या जीवनात ती लायकी पात्र होते आणि मग आजच्या दिवशी मागणी मागायचा अधिकार आपल्याला पात्र होतो आणि तो संवादाच्या स्वरूपात आपण अधिकार प्रगल्भ करतो. अधिकार कोणत्याही क्षेत्रातला असो लायकी पात्र केल्याशिवाय आपण त्या अधिकाराला पात्र ठरत नाही. लायकी निर्माण करावी लागते महाराज. एखादं नवीन लग्न झालेलं जोडपं नवीनच लग्न झालं. एक नवीन नवेली मुलगी एका घरी लग्न झाल्यानंतर 8 दिवसापूर्वी नांदायला गेली. नांदायला गेल्यानंतर त्या घरातला परिवार पाहिला. परिवार मोठा होता. मोठा परिवार होता. 20 लोकांचं कुटुंब होतं. 4 भावांचं कुटुंब होतं. कुटुंबाचं स्वरूप पाहिल्यानंतर 8 दिवसापासून त्या घरामध्ये ती नांदायला गेली. आणि नांदायला गेल्यानंतर तिच्या मनात नको नको तसे विचार निर्माण व्हायला लागले. 8 दिवसानंतर 9व्या दिवशी अचानक घरातले सर्व कार्यकर्ते घरातले सर्व परिवारातले एक एक सदस्य घर सोडून आपल्या आपल्या कामानिमित्त बाहेर निघाले. सकाळपासून बाकीचे पोरं शाळेत गेले. बाकीचे शेतात गेले. बाकीचे नोकरीवर गेले. बाकीचे व्यवसायासाठी गेले. असं गेल्यानंतर घर असं एकदम सामसूम झालं. आणि सामसूम झाल्यानंतर 9 दिवसापासून नवेली आलेली ही सुनबाई किचन रूम मधून घरामध्ये डोकवण्याचा प्रयत्न करते. डोकवता डोकवता त्या घरातल्या दिवाण हॉलमध्ये तिचा पती तिला टीव्ही दिसताना दिसतो. कोणाचा? 9 दिवसापासून ज्या घराची नवेली सून आली ना तिला तिचा पती टीव्ही दिसताना दिसतो. आणि तो टीव्हीवर मालिका बघत असतो कैलास महाराज सात निभाना साथिया. ही मालिका पाहताना ज्या वेळेस तिला तो दिसतो हिच्या मनात आनंद प्रगल्भित होतो. आनंदाचं स्वरूप प्रकट झाल्यानंतर ती मनातल्या मनात विचार करते. आणि विचार करता करता आपल्या जीवनातला त्या घरात सून म्हणून जी आली तिचा अधिकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्याचा विचार करते. आणि हळूच दिवाण हॉलमध्ये आपल्या पतीजवळ येते. आणि पतीजवळ आल्यानंतर ती त्याच्या समोर येऊन लाडाला येऊन बोलायला लागते. लाडाला येणं माहिती का तुम्हाला? बऱ्याच लोकांना माहिती असेल. चांगल्या चांगल्या लोकांना अनुभव आला. लाडाला येणं तुम्हाला सांगतो लाडाला येणं एवढं सोपं राहत नाही महाराज. एखाद्या माऊलीच्या मनात लाडाला येण्याची वृत्ती निर्माण झाली पती समोर आल्यानंतर सहज आपल्या पदराच्या काटाला बोटामध्ये गुंडाळता गुंडाळता त्याला लग्गी लावण्याचा प्रयत्न करायचा. अहो मी काय म्हणते असे विषय सुरू झाले की आपण समजून घ्यावं 5-10 हजाराचा चटका आपल्या खिशाला आहे भो असं. याला म्हणतात लाडाला येणं. अशी ती लाडाला यायला लागली. आणि लाडाला येता येता आपल्या पतीला म्हणते मी काय म्हणते नोटाबंदी झाल्यापासून आज तक आहेत कधी कमी नाही झाला एवढा भाव आज कमी झालाय. कशाचा? सोन्याचा. तर माझं एवढंच म्हणणं आहे एवढ्या कमी भावामध्ये चांगली सुवर्ण संधी आहे म्हणून तुम्ही एक काम करा मला 2.5 तोड्याचा नेकलेस करून
कोण म्हणतं असं? नऊ दिवसाची आलेली नवेली सुनबाई त्या घरातली. दिवस किती झाले? तिने त्या नऊ दिवसामध्ये घरातल्या लोकांशी परिचयही व्यवस्थित केला नाही. तिने त्या घरात नऊ दिवसापासून कधी आपल्या सासऱ्याच्या धोतराचा पिडा केला नाही. तिने त्या नऊ दिवसात कधी आपल्या सासूबाईच्या डोक्यावर गरम पाणी टाकून काळ्या मातीने तिचे केस धुतले नाही. तिने त्या नऊ दिवसामध्ये आपल्या घरातले दीर ज्या जावा असतील त्यांचे काम केले नाही. तिने त्या नऊ दिवसात आपल्या पतिराजाची आवडीनिवडीची भाजी न विचारता त्याला करून दिले नाही. तिने त्या नऊ दिवसात घरात लहान लहान असलेल्या शेंबड्या टुंबड्या कशाही नंदा असतील त्यांचे शेंबूळ काढून त्यांच्या वेण्या फेण्या केल्या नाही. अशी कोणत्याही प्रकारची सेवा न करता ती नवव्या दिवशी आपल्या पतीजवळ अडीच तोड्याचा सोन्याचा, अरे हिने अडीच तोड्याचा सोन्याचा नेकलेस सांगितल्याबरोबर न जाणं कुठून उद्भवली तिची सासूबाई किचन रूम मध्ये आवाजाला फडकली आणि अचानक तिच्या कानावर तो आवाज आला आणि हिने इकडनं तोडा म्हटल्याबरोबर तिच्या पोटात तिकडे गोळा उठला आणि ती तिकडनं धावतच म्हणली, ए चिपटे काय झालं तुला? आत्ता आली काना मागून आली आणि वा 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 काय पाठांतर आहे महाराज तुमचं. काना मागून आली तिखट झाली, येऊन करायला काही झालं नाही. आठ दिवसाची आली, अजून घरातल्या लोकांशी परिचय नाही, पूर्ण कोणत्या प्रकारची सेवा नाही. बघ माझ्याकडे संपूर्ण जीवन 70-75 वर्षाच्या जीवनात या घरासाठी हेलावून सोडलंय. अगं केसांकडे बघ, माझ्या केसाच्या आंबाड्या झाल्यात. बघ माझी नखं कशी वाघ नखासारखी पिळून गेलीत. बघ माझ्या शरीराकडे आठ ठिकाणी वाकली मी, वाकून वाकून कंबरड मोडलंय. पट्टा बांधून घराचं काम करते. काम करता 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 जन्माला आल्यानंतर पतिराजांसोबत या घरात आली त्या दिवसापासून तर आजपर्यंत या घरासाठी एवढं केलं एवढं केलं, पण 70-75 वर्षाचं वय होईपर्यंत तुझ्या सासऱ्याने, तुमच्या नाही हा, तुझ्या सासऱ्याने अजून मला फुटका मणी सुद्धा घेऊन दिला नाही. आणि तोडा म्हणते तोडा, अगं तोडा म्हणताना तुझ्या पोटात गोळा कसा उठला नाही? ती कोणाला म्हणते? नवीन आलेल्या सुनबाईला. मला सांगा, नवीन आलेल्या सुनबाईच्या त्या घरात अधिकार नाही का हो? अधिकार नाही का? आहे, परंतु अधिकाराची लायकी पात्र गेली का? अधिकाराची लायकी पात्र होत नाही तोपर्यंत सासरे बुवाकडनं काय, पतीबुवाकडनं काय, कोणाकडनंच काही मिळणार नाही. तुकोबाराय सांगतात, आपल्या जीवनामध्ये जर मागायचा अधिकार पात्र करायचा असेल तर परमार्थामध्ये सेवा हे सर्वात श्रद्धावान स्थान आहे आणि त्या सेवाच्या बळावर आपल्या जीवनामध्ये आपण मागणी केली पाहिजे. मग काय मागणी केली पाहिजे? तुकोबाराय म्हणतात, मला मागायची गरज नाही. तुकोबाराय म्हणतात, मला मागायची गरज नाही का? तुकोबाराय म्हणतात, अरे मागायची गरज त्याला असते ज्याच्या जीवनामध्ये काहीच प्राप्त नसतं. आम्हाला मागायची गरज नाही देवा, आमच्याकडे जे आहे ते आमच्या बाप दाद्यांनी तुझ्याकडे एक ठेव म्हणून ठेवलं आहे आणि तीच ठेव तुझ्याकडनं प्राप्त करण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. कोणती ठेव आहे? ती ठेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात.
हरी बोल तुझी चरण सेवा मागण्याचा अधिकार पात्र झाला, परंतु मागणी काय मागायची? तुकोबारा म्हणतात मागणी काय मागायची हा नंतरचा विषय, परंतु मला मागायची गरज नाही का? मागायची गरज त्याला पडते ज्याच्या जीवनामध्ये त्याच्याकडे काही नसतो, परंतु आम्हाला मागायची गरज का नाही? तर आमच्या वडिलांनी, आमच्या वाडवडिलांनी आमच्यासाठी ही मिरासी प्राप्त करून ठेवली आणि ही मिरासी देवाकडे स्वरूपात ठेवली, ठेवीच्या स्वरूपात ठेवली. देवा भगवंताने जगद्गुरु तुकोबारांना तपासण्याचा प्रयत्न केला. तुकोबाराय ज्यावेळेस भगवंताकडे जातात त्यावेळेस भगवान परमात्मा तुकोबारांना सांगतात, तुकोबाराय या आलेत, तुम्हाला मागावं लागेल. तुकोबाराय म्हणतात मला मागायची गरज नाही देवा. का नाही? माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, ही आमच्या वडिलांची मिरासी गाय. काय मिरासी? आमच्या वडिलांची. आमच्या वडिलांची मिरासी सांगत असताना तुकोबारा स्पष्टपणे सांगतात, तुझी चरण सेवा पांडुरंगा. या जगतामध्ये तुझी चरणसेवा करून जी ठेव प्राप्त केली, ही चरण सेवाची मिरासी आमच्या जीवनामध्ये आमच्या बापदाद्यांनी आम्हाला दिली. म्हणून आमचे वडील श्रेष्ठ, त्या श्रेष्ठ वडिलांनी ही श्रेष्ठ मिरासी आम्हाला प्राप्त. वडिलांची रीत जाणत, अरे बोल बाबा जाणत, वडिलांची रीत जाणत. काही मागणे आमानुचित, वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत असो. काही मागणे आमानुचित, वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत असो. वडिलांची रीत जाणत असो म्हणून काही मागणे अमानुचित. आमच्या जीवनामध्ये आम्ही त्या भारतीय संस्कृतीच्या आधारावर जीवन जगतो, ज्या उच्च कोटी संस्कृतीने आमच्या जीवनात आमचं जीवन उच्च कोटीला प्राप्त केलं, त्या संस्कृती अंतर्गत जीवन जगत असताना आमच्या जीवनामध्ये आमच्या वडिलांनी आम्हाला ही उच्च अवस्था प्राप्त करून दिली, म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारचं मागणं न स्वीकारता आमच्या बापदादांची मिरासी हक्काने प्रकट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तुकोबाराय सांगतात, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, ही माझ्या वडिलांची मिरासी आहे. काय मिरासी आमच्या वडिलांची? आमच्याही जीवनात आम्ही सांगतो आमच्या बापदाद्यांची मिरासी. बरीच लोक सांगतात ही आमच्या वडिलांची मिरासी आहे. काय मिरासी आहे? मारुतीन मंदिरवर पत्ता कुठाने. लोकांचे काय जीवन रंगले महाराज. बरीच लोक त्याला अवस्थेला प्राप्त झालेले लोक बऱ्याच ठिकाणी भेटतात. माफी मागून सांगतो महाराज, आता माझा बसने प्रवास करण्याचा योग येत नाही. जर जसा योग आला ना तसा कीर्तनकार बुवांना जेवढा योग येतो तेवढा कोणाच्या जीवनात येत नाही. लोक बुवा लोक कीर्तनात या चाटा मारतात, परंतु चाटा मारणं एवढं सोपं नसतं. सांगतो तुम्हाला, कीर्तनकारांच्या जीवनात असे अनुभव येतातच. एखाद्या बस स्टँडवर एखाद्या कीर्तनकाराला गाडी नका लागू देऊ तुम्ही, फक्त 15-20 मिनिटं त्याच्या जीवनात वाट बघण्याचा योग येऊ द्या. लोकांना अरे खारे शेंगदाणे आणि सूर्यफुलच्या बिया तरी कमी वाटतील एवढे टाइमपास होऊन जातात बुवा लोक. गेल्या 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, शिंदखेड्याच्या बस स्टँडला उभा होतो मी. तुमचा तालुका शिंदखेडा नाही ना? होता पहिले हा, जाऊ द्या. तुमचा अंगण जरी तरी जे खरं आहे ते हो. माझं जास्त जवळीक आहे, जास्त करून मी याच भागात फिरतो.
आणि तुमच्या तालुक्याचं एक अन्न फार प्रसिद्ध आहे महाराज, बासुंदी. शिंदखेडा तालुका माझा बोवाई घ्या तो पोलिसांनाच जाई महाराज, म्हणून जितला जितला बसेल तिथला शिंदखेडा तालुका मला येऊ ना. पण दुर्दैव आहे सर्जेराव महाराज का बघ फुलत नाही, हे मला चक्कर पडतोय असा विषय येतो. बस स्टँडला उभा होतो माझा विषय, अचानक उभा असताना एक व्यक्ती आला आणि एका व्यक्तीने मला लांबूनच पाहिलं. बऱ्याच वेळा ऑब्झर्वेशन केलं, बस स्टँडला मोजून आम्ही 15 ते 20 लोक असू, दुपारची वेळ होतो, 2 ते 2:30 राहत होतो. नरडाना तर तेवढा जो कालखंड होता तेवढा जो व्यास होता तो मी त्या मिनिडोरने आलो होतो. मिनिडोर माहिती आहे ना, डुक्कर रिक्षा हाते समजी, कारण की ह्या वेगळ्या वेगळ्या स्वरूपाचे नावं खानदेशात पडले महाराज. मी बऱ्याचदा प्रयत्न करतो, 6-सीटर, टमटम, मिनिडोर, बऱ्याच लोकांना समजत नाही काय महाराज आहे, त्यावेळेस सांगावं लागतं डुक्कर. मी एकाला सहज विचारलं, म्हणतो अरे याला डुक्कर का म्हणतोस, ते म्हणे महाराज तुम्हाला माहीत नाही ते तालुकाना गावातून जवळ हे भरीसन येस ने गावना चौकमा थांबस तवय या रिक्षामध्ये लोके जवळ उतरतस ना तवय त्याला पुरं डुक्करनं स्वरूप प्राप्त होस, फट असा डुक्करना पिल्ला दिला माहीत निघतस म्हणे, म्हणून ते आणि त्याचा आकारही तसा जरा असं. मग मी तेवढा तसा कालखंड काढून आलो आणि तिथं उभं राहिलो. त्या माणसाने माझ्याकडे ऑब्झर्वेशन केलं, बराच वेळ पाहिलं, पाहिल्यानंतर ते म्हणे भुवादी किराणात म्हणतो मग बैदी कस का. मी सहज त्यांना नाही म्हणे कीर्तन करतस का, मग का तमाचा वाटस का म्हणतो. लोकांच्या विचारण्याच्या वृत्ती, त्यांनी मला विचारण्याची प्रक्रिया सुरू केली. म्हणे महाराज एक विचारू का, मी त्यांना सहज सांगितलं, म्हटलं बाबा बघा तुमचं वय चांगलं दिसतंय, 70 आसपास तुमचं वय गेलेलं दिसतंय, वयोवृद्ध दिसतात, काड्याचे चांगले पांढरे झाले, चांगले पावसाळे खाऊन झाले असतील, चांगले पावसाळे बरं का, मी म्हटलो त्यांना चांगले पावसाळे खाऊन झाले असतील. विचारायचं असेल तर गाथ्यातलं विचारा, माथामधलं काही विचारांना अन्न पडू नका, कारण की माथामा इथलं विचित्र निर्माण होस महाराज, कोणा माथा कथा फिरायला लाग जाई. कीर्तनमा सुद्धा बराच माथा ठिकाणवर राहतात नाही, कोणा माथा कथा राहत, कोणा माथा कथा राहत, म्हटलं माथ्यातलं काही विचारू नका. नाही नाही म्हणे विचारायचं असं आहे तत्वज्ञानातलं जे, परंतु ते तुमले ई का नाही. म्हणतो पहा 4 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये बघा, विचारसागरमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, पंचदशीमध्ये, गीता अन्वयार्थ सहित, संस्कृत भांडारकर, ओव्या अभंग, ज्ञानेश्वरीच्या ओव्या, याच्यात जर गेलं असेल तर मी सांगण्याचा प्रयत्न करेल. मग त्यांनी विचारायला सुरुवात केली, बरं विचारायचं हे आपल्याला महाराज माणसांना विचारायचंय, कीर्तनकाराला विचारायचंय, काय विचारलं पाहिजे, अध्यात्म, जवळजवळ महाभारत, रामायण, तुकोबारायचं चरित्र, ज्ञानोबाराय वगैरे, संत परंपरा, वारकरी संप्रदाय, असं विचारलं पाहिजे ना. त्यांनी मला प्रश्न विचारायला सुरुवात केला, प्रश्न विचारला, विचारला बरं काय विचारला, म्हणजे कोंबडी पाहिले का अंड पाहिले, ओ बापरे अशी जमली महाराज मारली. त्याला म्हटलं नेमकं तुमचं गावनं नाव सांगी द्या, त्या म्हणे का बा महाराज आमचं गाव कीर्तन लिहि सन्मान नाव सांगतात, म्हणतो तू गावमा पायस ठेकाव नाही काका, सांगून दिलं. त्यांनी मला गावाचं नाव सांगितलं पण मी आठे सांगाव नाही, कारण की मला माहिती आहे आठे यलटा गणस गुत्थिल बटा, कोण रिकामा यलटाच मग यलट उपाडा प्रयत्न करी, त्यापेक्षा नको. जी सांगण्याची बाब केली ती बाब निर्माण करत असताना मनाला पश्चाताप निर्माण होतो की जे जगद्गुरु तुकोबाराय आपल्या बाबादाद्यांच्या परंपरेचा अविरत भाव व्यक्त करताना सांगतात की या जगतामध्ये माझ्या वडिलांची मिरासी फक्त पांडुरंगाची चरण सेवा आहे, त्याच संस्कृती अंतर्गत जन्माला येणारी लोक जर अशा पद्धतीने वावत असतील तर त्यांच्या जीवनामध्ये कुठून संवाद आम्ही साधणार आहेत. संवाद साधण्याचा प्रयत्न आम्ही समाजाशी केला पाहिजे, परंतु आज समाज संवाद साधण्याच्या नादात नाही, कुणी जल्पवाद साधतं, कुणी वितंडवाद साधतं महाराज, नको नको ते वाद करतात. आज संवादाच्या भूमिकातनं जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला आव्हानात्मक सांगतात, अगदी भूमिका आव्हानाची आहे, परंतु तरी सांगतात देवा आम्हाला तुझ्याकडे काही मागायची गरज नाही. भगवान परमात्मा म्हणतात तुकोबाराय तुम्हाला मागावं लागलं, खंडामध्ये यवनी सत्ता, तुम्ही गुलामगिरीच्या अवस्थेत आहात, यवनी सत्ता भेडसावतायत. अरे एक नव्हे याच महाराष्ट्र भूमीला 5-5 बादशाहींनी बर्बाद करून ठेवलंय, अशा अवस्थेमध्ये
एक जुलम अवस्था तुमच्या जीवनात नाही तर याच जुलम अवस्थेचं प्रागट्यीकरण होत असताना निसर्गाने तुमच्यावर कोप केलाय आणि निसर्गाच्या कोपाच्या बळावर तुमच्या या महाराष्ट्र भूमीमध्ये काय संपूर्ण देशामध्ये सुका पडलाय, दुष्काळ पडलाय. दुष्काळ पडल्यामुळे तुमच्या घराण्यात असणारी सावकारकी नष्ट झाली. 65 लाखाची जागीरदाराच्या ज्या खतावण्या होत्या त्या खतावण्या वैराग्याच्या स्वरूपात तुम्ही बुडवून दिल्या, इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या. तुमच्याकडे काहीच राहिलं नाही म्हणून अगदी दुर्घटनेच्या आहारी जात असताना तुमची पहिली धर्मपत्नी अन्न अन्न करता मेली आणि अन्न अन्न करता मेल्यानंतर तुमच्या जीवनात एवढी वाईट अवस्था प्राप्त झाली की आज तुम्हाला माझ्याकडे मागावं लागेल. तुकोबारा म्हणतात, ए देवा, सांगतोय कुणाला मागण्याच्या बाबतीत? अरे ज्या जगतामध्ये क्रांती करण्याची धमक जातिवंत मराठ्यात आहे त्या लाख मराठ्यांपैकी एक मराठा मी आहे, तुकोबाराय सांगतात. आणि ती अवस्था प्रकट करत असताना सांगतात, माझ्या जीवनात माझ्या जीवाचं काही जरी झालं तरी मागणी ही प्रक्रिया माझ्या जीवनात मी कधी प्रकट करणार नाही, पण जे मागेल ते माझ्या बाप दाद्यांची मिरासीचा हक्क म्हणून तुझ्याकडे मागेल, अन्यथा लाचार होऊन मागणार नाही. आणि लाचार होऊन मागण्याचीच अवस्था प्राप्त केली असती तर मी गाथेमध्ये असं लिहितन लिहिलं नसतं की हात पसरी जिने दिग्ग त्याचे. अरे ज्याच्या जीवनामध्ये हात पसरण्याची वृत्ती निर्माण होते त्याच्या जीवनाला धिक्कार असो, त्याच्या जीवनाला काडी लागो, तुकोबाराय अशी प्रमाण देतात. ते तुकोबाराय देवाला सांगतात, मी मागणार नाही, मी जातिवंत आहे आणि जातिवंत असल्यामुळे माझ्या वडिलांची जी मिरासी माझ्या जीवनात प्राप्त झाली त्या मिरासीच्या अधिकारावर मी हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल. आणि माझ्या वडिलांची मिरासी जर काय असेल तर माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंग. ही मिरासी मला माझ्या वडिलांच्या माध्यमातून मिळाली. कोणत्या वडिलांच्या माध्यमातून? जे हनुमंतरायाच्या मंदिरावर पत्ते कुटतात त्यांच्या माध्यमातून नाही, माझ्या वडिलांच्या माध्यमातून. काय केलं त्यांनी? माझे वडील असे होते या जगतामध्ये, माझे रक्तवंशाचे वडील, माझ्या विद्यावंशाचे वडील, माझ्या भक्तिवंशाचे वडील जर डोळ्यासमोर ठेवले तर प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक जगद्गुरु तुकोबाराय आपल्या विद्यावंशाचे वाडवडिलांची मीमांसा सांगतात. वाडवडिलांची वडिलांची परिपूर्ण आपली एक जवळीकता सांगत असताना आमच्या जीवनातले आमचे खरे वाडवडील कोण ठरले? प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक. आमच्या जीवनात आमचे वडील ठरले प्रल्हाद. ज्या प्रल्हादांनी आपल्या जीवनामध्ये वयाची बाल्य अवस्थेमध्ये क्रांती करून नरसिंह भगवंताचा अवतार प्रकट करून आपल्या जीवनामध्ये एवढी मोठी क्रांती केली, एवढी मोठी क्रांती केली की नुसत्या बापाचा वध करून त्याला मोक्षपद प्राप्त करून दिलं नाही तर संपूर्ण राक्षस कुडासकट संपूर्ण नगरीला वैकुंठाला नेण्याचं कार्य केलं, त्या प्रल्हादाचे वंशज आम्ही आहोत, तुकोबाराय सांगतात. म्हणून ही अवस्था प्राप्त होत असताना आमच्या जीवनात ही मिरासी प्राप्त झाली, ही कुटुंब मिरासी प्राप्त झाली. तुकोबाराय सांगतात, आमच्या जीवनात ही मिरासी प्राप्त व्हायला कारण आमचे वाडवडील ठरतात. आणि आमच्या वाडवडिलांनी काय केलं? 500-500 जुलूमशाही जरी आमच्या जीवनात नेत आम्हाला त्रास देणारी ठरत असली तरी आमच्या वाडवडिलांच्या बडाच्या जीवनावर, त्यांच्या सम्राज्ञाच्या आधारावर, त्यांच्या मिरासदारीवर आमच्या जीवनामध्ये याच कालखंडामध्ये एक असा महान तेजस्वी राजा निर्माण झाला की त्या राजाच्या येण्याने 5-5 पातशाह्या बर्बाद झाल्या. आणि बर्बाद झाल्यानंतर 32 दाताचा बोकड त्या राजाने फाडून काढला. एवढ्या क्रांतिमय राजाचे आम्ही या जगतातले अनुयायी आहोत. त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. त्या छत्रपतींचे आम्ही मावडे आहोत. अशा मावड्यांच्या जीवनात आम्ही प्रगल्भित जीवन जगत असताना आम्ही तुझ्याकडे काय मागावं? अरे आमचे राजे आमच्यासाठी नको नको ती अवस्था प्राप्त करून देतात. त्या राजाचे आम्ही मावडे आहोत. ते मावडे एवढी क्रांती करतात की त्या मावड्यांच्या बळावर आमची ही क्रांतीची अवस्था प्राप्त होते. देवा तुझ्याकडे मागायची गरज आम्हाला पडत नाही. आमच्या वाडवडिलांची ही मिरासी आहे आणि ही मिरासी तुझ्याकडे प्रकट करत असताना तो हक्क आहे तुझी चरणसेवा पांडुरंगा. आणि ही चरणसेवा प्रकट करत असताना पांडुरंगाच्या स्वरूपाला उत्तरदायी ठेवत असताना आम्ही कोणत्या साधनेचं अवलंबन केलं? त्या साधनेचं वैशिष्ट्य स्वरूप अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये उपास परने राखिला धार वंका.
राखीला दारवंडा काय केलं तू कुब्बार आहे? मिराशी सिद्ध केली याच्या बळावर तुमच्या जीवनात तुम्ही कोणती क्रांती केली, कोणत्या बळावर ही मिराशी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात? तुकोबार सांगतात आमच्या वाड वडिलांनी उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारण्याच्या बळावर आणि तुझ्या नामस्मरणाच्या स्वरूपाच्या बळावर एवढी क्रांती प्रकट केली म्हणून ही मिराजदारी सिद्ध झाली. मिराजदारी कोणाचीही सिद्ध होत नाही महाराज. मिराजदारी सिद्ध होण्यासाठी वारसदार व्हावं लागतं आणि वारसदार होण्यासाठी तुकोबाराय बनावं लागतो. आपण आपल्या जीवनात वारसदार होतो, होतो वारसदार. बहुतांशी सप्ताचं स्वरूप प्राप्त झालं की आपण कधी कधी विचार करतो आज तुकोबारांचे वासीचा प्रयत्न करू, तुकोबारांचे मावडे तुकोबारांचे वंशज म्हणून जीवन जगतो, तुकोबारांसारखा विचार करण्याचा प्रयत्न करू, तुकोबारांची वारसदार होण्याचा प्रयत्न करू. निघालो घरून कीर्तनाला, आलो घरून कीर्तनाला, बसलो कीर्तनाला, ऐकायला लागलो कीर्तन, कीर्तनामध्ये तुकोबारांची जी वृत्ती होती ती वृत्ती तरी आपण आपल्या जीवनात आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो का? तुकोबारांनी कीर्तन केलं महाराज. कीर्तनाच्या स्वरूपात प्रागट्य अवस्था निर्माण करत असताना कीर्तनाची व्यापकता तुकोबाराय सांगतात. अरे कीर्तन म्हटलं की कीर्तनाच्या अवस्थेत माणसाची एवढी दिशा बदलली पाहिजे की माणसाचं जीवन कीर्तनात नामस्मरणाच्या बळावर हरिरूपाला प्रकट झालं पाहिजे. एवढं कीर्तन चांगलं आहे की ज्याच्याने आपल्या जीवनामध्ये हरिरूप प्रकट होतं. तुकोबाराय सांगतात कीर्तन चांग, कीर्तन चांग, हरिरूप मनोभावाने श्रद्धेने भावनेने आपण आलं पाहिजे. येतो आपण कीर्तनाला, भावना असते आपल्या मनात. येतो आपण कीर्तनाला, श्रद्धा असते आपल्या मनात. कीर्तनाला येण्याची प्रक्रिया सुरू होते. गावात सप्ता बसता लोक सांगायला लागले चला कीर्तनाला सुरुवात होते. हरिभक्त परायण अमुक अमुक महाराज यांचा जाहीर असा दणदणीत कीर्तन आहे. गावातील सर्व भाविक भक्तांनी बहुसंख्येने कीर्तनाचा लाभ घ्यावा. हो पुकारणारे दवंड्या देऊन पुकारतात, लोक येतात महाराज. पण कीर्तनात येता येता कीर्तनाची जी चांग अवस्था आहे ती प्राप्त करण्याचा विचार मनात ठेवत नाही. कारण का? ज्या मनात जे ठेवलं पाहिजे त्या मनात ते राहत नाही. कारण की मन हे सर्वात जास्त चंचल आहे आणि ते चंचल मन कीर्तनात बसल्या बसल्या त्याच ठिकाणी कीर्तनकाराच्या तोंडाकडे असेल याची गॅरंटी कोणीच देत नाही. कीर्तनकार काय सांगतोय काय नाही याचा विचार करण्याचा बऱ्याचशा लोकांच्या मनात प्रयत्न नसतो महाराज. कीर्तनकार कीर्तनात बसलेल्या लोकांना सांगतो टाळ्या वाजवा भजन करा. कीर्तनातले बरेच लोक घरी फिरतात, कोणी खड्यात फिरतं, कोणी मड्यात फिरतं. मनाची अवस्था सांगतो. कीर्तनात बसल्या बसल्या मन एका ठिकाणी जागेवर तरी राहील याची गॅरंटी आहे का? हो नाही. कारण की सर्वात बिलिंदर जर काय असेल तर मन आहे महाराज. किती बिलिंदर आहे? बहुत चंचल चपळ, जाता येता नलगे वेळ लागते का? कीर्तनकार कीर्तनाची अवस्था सांगत नाही तोपर्यंत अचानक कीर्तनकाराच्या जीवनामध्ये कीर्तन करता करता कीर्तनकाराचं एखादं प्रमाण संसारावरचं येऊ द्या. हो संसार म्हटलं की लोके लगेच घरना धारण पण बिळी जातस. कीर्तनले उन तर घरी पण येता येता कुष्टाय झटकानी यात पडी कुलूप. म्हणून बराच लोके कीर्तन मैन त्या कुलूप जोडे जाई बसतस. कोणी इथं जावानी, कोणी झटका तर मारावणी, कोणी उघडीत लेवानी, तिथला मग कीर्तन सरीज असा तर पण कीर्तनवर ध्यान राहत नाही.
काही काही कीर्तनाचं स्वरूप पाहता पाहता कोणी शेतात असतात, कोणी खड्यात असतं, कोणी मड्यात असतं. कीर्तनकाराने सांगू द्या, मनाची बिलिंदर अवस्था निर्माण होऊन जाते लोक. कीर्तनकाराने कीर्तनात सांगावं, माणसाने आपल्या जीवनामध्ये चांगली क्रांती करण्यासाठी, चांगलं समुपदेशन करण्यासाठी, आपल्या जीवनात सुसंस्कृत अवस्था प्राप्त करण्यासाठी आळंदी पंढरपूरची वारी करा. पंढरपूर म्हटलं की मन एवढं बिलिंदर अवस्थेचं असतं पंढरपूरला जाऊन पोहोचतं. बऱ्याच लोकांनी ज्यांनी पंढरपूर पाहिलं असेल, लगेच पंढरपूरला पोहोचले की नाही, लगेच ती चंद्रभागा, लगेच ते पोंडलिकरायाचं मंदिर, लगेच ते पांडुरंगाचं महाद्वार, लगेच ते महाद्वाराच्या पुढे लगेच ते गणपतीचं दर्शन, लगेच पांडुरंगाच्या त्या गरुड भेटीसाठी तिथं. कुठे धावे मन मन, आता कुठे धावे मन, आता कुठे धावे मन, गेला क्षीण गेला भाग गेला क्षीण. मनाची अवस्था आम्ही पांडुरंगाशी लगत केली पाहिजे, आणि लगत केल्यानंतर त्या कीर्तन स्वरूपाला आम्ही उरलं पाहिजे, तर कीर्तन या नामाची परंपरा आमच्या जीवनामध्ये प्रगल्भित होईल, अन्यथा नाही होणार महाराज. आमचं मन जर पांडुरंगाच्या चरणावर लीन झालं तर तिथून माघारी येण्याची अवस्था प्रकट करत नाही, परंतु मनाची अवस्था अशी प्राप्त झालेली असते, कीर्तनात आम्ही करतो काय, आम्ही बसतोय कुठं, आमचं मन फिरतंय कुठं, अशी अवस्था प्राप्त होत असेल तर कीर्तनाशी संलग्नता आमची प्राप्त होत नाही. म्हणून समाजामध्ये आपली अभिव्यक्ती प्राप्त करण्यासाठी संतांनी आपल्या जीवनात संवाद सांगितलाय, तो संवाद जगद्गुरु तुकोबाराय भगवंतासोबत करता करता सांगतात. आमच्या जीवनामध्ये ही मिरासी प्राप्त करण्याचा प्रयत्न आम्ही केला, याचं कारण जर काय असेल तर उपवास पारणे राखीला दारवंटा. उपवास काय केला? उपवास. उपवास या शब्दामध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न. उपवास म्हटल्यानंतर अलीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच लोकांची व्हॉट्सअपवर मी क्लिप पाहतो, आणि बरीच लोक सांगतात उपवास या शब्दाची व्याख्या किंवा संज्ञा व्यतीत करत असताना बऱ्याच लोकांना असं वाटतं की उपवास म्हणजे जगतामध्ये थोतांड होऊन बसलंय. परंतु माफी मागून बोलतो, बऱ्याच लोकांनी उपवास या व्याख्येचा परिपूर्ण अवशेष प्रारब्ध या गोष्टीशी जोडून ठेवला केलं महाराज. बरेच लोक सांगतात माणसाने उपवास केल्याने आणि उपाशी राहिल्याने जर देव भेटला असता तर या जगतामध्ये सर्वात जास्त देव प्राप्त करणाऱ्यांची संख्या म्हणजे भिकाऱ्यांची राहिली असती. मला एक सांगा, भिकारी दिवसभर उपाशी राहतो याच्या मागचं कारण त्याच्या जीवनात त्याला अन्न भेटत नाही म्हणून उपाशी राहतो, की त्याच्याकडे अन्न असून त्याग केलेला असतो म्हणून उपाशी राहतो? मला सांगा. अन्न त्याला म्हणजे अन्न त्याला भेटत नाही, हे त्याच्या जीवनातलं प्रारब्धाची जोड आहे, बरोबर. आणि जिथं प्रारब्ध असतं तिथं त्याच्या जीवनामध्ये प्रारब्ध अंतर्गत जीवन जगावं लागतं, कारण की माणसाच्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट म्हटली तर ती प्रारब्धाच्या अधीन असते. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, प्रारब्धाधीन आहे महाराज. प्रारब्धाधीन अवस्था प्राप्त होते म्हणून एवढ्या लोकांमध्ये फक्त मोदीजीच निवडले गेले, अन्यथा भरपूर लोकांची यांच्यापेक्षा वेगळ्या वेगळ्या प्रकारची राजकीय क्षेत्रातली कारकीर्द होती. मला सांगा ना, यांच्यापेक्षा बहुश्रुत अवस्था प्राप्त करणारी लोक नव्हते का? पण ही प्रारब्ध अवस्थेतला भाग आहे. म्हणून सांगा, ज्या भिकाऱ्यांच्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये कर्म प्राधान्यरित्या ठेवत असताना ज्यांनी, माफी मागून बोलतो, मी भिकाऱ्यांवर टीका करत नाही, परंतु मंदिराच्या बाहेर ज्यांच्या जीवनामध्ये, ज्यांच्या जीवनात आज भिकारी अवस्था प्राप्त व्हायला कारण प्रारब्ध आहे, ते प्रारब्ध कशाच्या बळावर प्राप्त होतो याचा सिद्धी देखील उल्लेख करून जातो. ज्या महान साधू पुरुषाची, ज्या महान महापुरुषाची जन्मशताब्दी महोत्सव गेल्या एक महिन्यापूर्वी आपण टेंब्याला गेला, गुरुवर्य गुरुनाम गुरु नथू सिंग बाबा यांच्या जीवनातले महान महान वाक्य आजही माझ्या हृदयात दडलेले आहेत महाराज.
एकदा शेवडीच्या दिंडीमध्ये चालता 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 आम्ही बरेच वारकरी आळंदीचे वारकरी दिंडीमध्ये 40-41 लोक असे वारी चालायला लागलो. टाळ वाजून भजन करत होतो. बाबांची थोडी अवस्था होती, शेवटचा काल होता. बाबांना सहज एका विद्यार्थ्याने विचारला, म्हणे बाबा पहिल्या दिवसापासून पाहतोय त्र्यंबकच्या दिंडीला जात असताना हे कुत्र आपल्याबरोबर चालतंय, या कुत्र्याला काय हरिनाम संकीर्तन आणि काय भक्ती आणि काय दिंडी आणि काय परमार्थ घडत असेल. बाबांनी सहज एक वाक्य उद्गारला, म्हणे हे कुत्र नाही. म्हणे कोण आहे मग? म्हणे सांगू, वाईट वाटण्याचा प्रयत्न करू नका. हे कुत्र नाही. म्हणे कोण आहे? हे मागच्या जन्मात माणूस बनून बुवा झालेला माणूस आहे. काय बनून? हे मागच्या जन्मात माणूस म्हणून जन्माला येऊन बुवा झालेला माणूस आहे. बुवा म्हणजे कोणता बुवा? त्या धाकाला पोरेशला घाबरवतस धार आले येणार त्या बुवाने, कीर्तनकार बुवा. म्हणे मग कीर्तनकार बुवा कुत्रा कस काय बनला? म्हणे हा कीर्तनकार बुवा बनून याने वारकरी संप्रदायाचा अनुयायी ठरून याने आळंदी पंढरीची वारी केली नाही, नामसन कीर्तन केलं नाही, भजन केलं नाही, म्हणून आज याला कुत्रा बनून त्याचं प्रारब्ध फेडावं लागतंय. कोणाचे वाक्य आहेत महाराज? नथुसिंग बाबा. कोण होते नथुसिंग बाबा? किती व्यापक व्याप्ती सांगू सांगू तुम्हाला. नथुसिंग बाबा म्हणजे आपल्या जीवनातलं सर्वात महान वैराग्याची अवस्था, खांद्याचं आभूषण म्हटलं तरी वावग ठरणार नाही एवढी महान क्रांतीज्योती नथुसिंग बाबा. महाराज देहूच्या डोंगरामध्ये ज्यावेळेस तुकोबारांच्या गाथ्याचं विवेचन करत होते त्यावेळेस नथुसिंग बाबाने वाघाच्या कानाला पकडावं आणि इंद्रायणी मातेमध्ये डोहामध्ये पाणी पाजायला आणावं. कोणाची क्रांती ही? गुरुनाम गुरु अजय गुरु नथुसिंग बाबा यांची क्रांती. एवढी क्रांती ज्यांची त्यांच्या मुखातले शब्द आहेत. ते कुत्र्याचं स्वरूप प्रकट करत असताना सांगतात ज्यांच्या जीवनामध्ये प्रारब्धिकरित्या ज्यांनी माणसाच्या जन्माला येऊन भक्ती केली नाही त्याला कदाचित प्रारब्ध अंतर्गत पुढच्या जन्मात कुत्रा म्हणून यावं लागतं आणि दिंडीच्या बरोबर चालावं लागतं. महाराज ही प्रारब्धाची अवस्था आहे. तसं मंदिराच्या समोर जेवढेही भिकारी आहेत तेवढ्या भिकारींच्या बाबतीत एका महान वक्त्याच्या मुखातून ऐकलेलं वाक्य आहे. हे जे भिकारी आहेत हे भिकारी म्हणजे सामान्य नाहीत. हे मागच्या जन्मात धनाढ्य महापुरुष होते ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कधीही संकीर्तनासाठी आणि धर्मासाठी आपला पैसा दान धर्मासाठी वृत्तीत केला नाही. त्यांच्या जीवनामध्ये ही भिकारी अवस्था प्राप्त झाली आणि ही भिकारी अवस्था प्राप्त करून मंदिरासमोर भीक मागण्याची प्रक्रिया त्यांची चालू आहे. हा त्यांच्या जीवनातला प्रारब्धाचा भोग आहे. भिकारी आपल्या जीवनात कर्मसन्यास व्यतीत करत असताना किंवा आपल्या जीवनातली भक्ती व्यतीत करत असताना मंदिराच्या समोर अन्न मिळून आपण पोट भरू नये अशा वृत्तीने भिकारी अवस्था प्रस्थापित करत नाही किंवा उपवास करत नाही. त्यांना मिळत नाही म्हणून त्यांना उपाशिरावं लागतं. पण उपवास ही संज्ञा कोणासाठी आहे? ज्यांच्याकडे भरपूर खायला असून देखील त्याचा त्याग करतात, वैराग्य अवस्था प्राप्त करतात, त्या संज्ञेला त्या व्याख्याला दिलंय ना उपवास. आणि उपवास आपल्या जीवनात एवढी मालिनता घालवतं, एवढी मालिनता घालवतं की आपल्या जीवनामध्ये कीर्तन परंपरेनंतर आपल्या जीवनाला परिपूर्ण शुद्ध करण्याची अवस्था असेल तर ती उपवासाच्या माध्यमातून असते. मग तो उपवास काय करतो? उपवास या शब्दाचा उपवास याचा सरळ अर्थ त्याच्या जवळ राहण्याचा जो जवळचा साधनाचा मार्ग आहे त्याला उपवास म्हणतात. त्याच्याजवळ म्हणजे कोणाजवळ? अंगुली निर्देश करून सांगतात त्या भगवान परमात्म्याजवळ जवळ जाऊन राहण्याचा जो साधनेचा मार्ग आहे त्याला उपवास म्हटलं जातं. ती साधना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्ही संवादाच्या भूमिकेतनं भगवंताकडे व्यतीत केली याला उपवास म्हटलं जातं. ते उपवास केलं, पारण केलं आणि आमच्या जीवनामध्ये हा दारवंटा राखला. उपवास पारणे राखिला दारवंटा ही उपवास करण्याची भूमिका आमच्या जीवनामध्ये आम्ही मिराजदारीच्या वृत्तीने प्राप्त केली. जी मिराजदारी आम्हाला आमच्या जीवनात प्राप्त झाली केला भोगवटा आम्हाला गी काय भोगवटा केला. आमच्या जीवनामध्ये ही जी परंपरा आहे ना ही प्राप्त करायला आमचे पूर्वज ठरले आणि त्या पूर्वजांच्या बळावर आम्ही एवढी क्रांती करतो. आजही आम्ही क्रांती करायला ठरलोय, आजही आम्ही क्रांती करतो आणि ती क्रांती करताना आम्ही आमच्या पूर्वजांची नावं घेतो. बघा ना आमच्या डोळ्यासमोर नुसती 19 फेब्रुवारी आली की आमचे पूर्वज आमच्या डोळ्यासमोर उभे राहतात. राहतात की नाही? अरे 19 फेब्रुवारी येत नाही त्याच्या 1 महिने आम्ही अगोदर एवढी जय्यत तयारी करतो. अरे लावणार डीजे पण गाजवणारच,
छत्रपतींची जयंती आमच्या जीवनात मिरवणारच. ही जाहीर तयारी आमच्या जीवनामध्ये आमच्या पूर्वजांच्या बळावर आम्ही करतो आणि ही बळाची परिपूर्ण वृत्ती मिरासदारीच्या हक्काने करणारा आम्हाला प्राप्त होते आणि तो हक्क प्रस्थापित करण्यासाठी तो खूप बरं सांगतात. आम्ही उपवास केला, आम्ही पारण केलं आणि आम्ही आधारवंटा राखला, म्हणून ही एवढी आमच्या जीवनामध्ये क्रांती प्रकट झाली. ही क्रांती प्रकट करण्यासाठी आम्ही काय काय केलं? आम्ही संवाद साधला, आम्ही भक्ती केली, आम्ही परंपरे अंतर्गत जीवन जगायला लागलो. बरीच लोक संवाद साधत नाही, नको नको त्या प्रकारची लोक वितंडवाद करतात. महाराज, वितंडवाद करणाऱ्यांची वृत्ती आज संत सांगून गेले. जगतामध्ये संतांची अलौकिक दर्शनता घडली. संत सांगतात या जगतामध्ये देव आहे. मग देव आहे ना, त्याचं नामस्मरण करा. लोक सांगतात देव आहे कुठं? कुठं आहे? दाखवा ना देव. तुकोबार म्हणतात देव दाखवायची गोष्ट नाही. देव कुणाला दाखवायचा असतो? कुणाला दाखवायचा असतो? अरे दाखवायचा नसतोच, तो अनुभवायचा असतो. आणि देव दाखवायची वृत्ती राहिली असती तर असं भजन आम्ही कधीही म्हटलं नसतं. देव बाजारचा भाजीपाला नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. अरे मनामध्ये भाव प्रकट होत नाही, आमच्या समोर येत नाही, तोपर्यंत आम्हाला देव ही वृत्ती कळत नाही, देव ही खरी साधना कळत नाही, खरं साध्य कळत नाही. आमच्या जीवनामध्ये हे साध्य प्राप्त करण्यासाठी आम्ही जगतामध्ये आधार घेतला तो आमच्या वाडवडिलांचा. कोण वाडवडिलं? आमच्या जीवनातले सर्व संत आमचे वाडवडील ठरले आणि त्यांच्या मिरासदारीच्या हक्काने आम्ही आमचे जीवन व्यतीत केलं आणि संतांच्या भूमिकेनेच आम्ही आमच्या जीवनामध्ये एवढी क्रांती केली. काय क्रांती केली? अरे जगद्गुरु तुकोबारांच्या सारख्या संतांनी क्रांती करण्याचा प्रगल्भ विचार छत्रपती शिवाजी महाराजांसमोर ठेवला आणि म्हणून ठेवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची एवढी क्रांती झाली. परंतु दुर्दैव सांगतो, ज्या छत्रपतींचे मावडे म्हणून आज आम्ही या महाराष्ट्र भूमीमध्ये एवढी कारकीर्द करतो, त्या छत्रपतींच्या जीवन कालावधीचा आचार विचार आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवत नाही. ते छत्रपती आम्हाला आमच्या डोळ्यासमोर समजत असताना छत्रपतींची भूमिका आम्हाला कळत नाही. छत्रपती आम्ही फक्त प्रगल्भ करण्याचा प्रयत्न करतो, पण विचारसरणी छत्रपतींची प्रगल्भ करतो का? केलीच असती तर कोपर्डीचं बलात्कार प्रकरणाला आम्ही बळी पडलो नसतो. छत्रपतींची शिवजयंती साजरी करताना त्यांच्या आदर्श विचारांची आज आम्ही जर मुभा आमच्या डोळ्यासमोर ठेवली असती, त्यांच्या विचाराची आचार्य विचारसरणी जर आमच्या मनामध्ये तेवढ ठेवली असती, तर आज आम्ही एवढ्या वाईट वृत्तीला पात्र झालो नसतो. आज आम्हाला कोपर्डी बलात्कार प्रकरणाला बळी पडावं लागतं, त्या न्यायाच्या प्रविष्टतेमध्ये एवढे दिवस घालवावे लागतात. तो बलात्कार प्रकरण झालं की आम्हाला भांबोऱ्याचं बलात्कार प्रकरण डोळ्यासमोर येतो, नाशिकचं बलात्कार प्रकरण डोळ्यासमोर येतो. मला सांगा, खरंच आम्ही छत्रपतींच्या मीमांसा अंतर्गत जीवन जगतोय का? जगलोच असतो तर एवढी एवढी लांबलचक रेखाटणी आमच्या डोळ्यासमोर झाली नसती. अरे छत्रपतींचं जीवन एवढं क्रांतिमय ठरलं की त्याच्या बळावर आम्ही आमची मिरासदारी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. काय आदर्श विचारसरणी होती आमच्या छत्रपतींची! कल्याणच्या सुभेदाराची सून कोणीतरी मेजवानी म्हणून आटल्या न करता आमचे राजे सांगतात, खबरदार जर पुन्हा असा प्रयत्न केला तर, खबरदार जर पुन्हा असा प्रयत्न केला तर तुमचं शिर गर्दन कलम करून तुमच्या हातामध्ये ठेवील. एवढी तंबी न्यायप्रविष्टता आमच्या जाणत्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होती. त्या राजांच्या आम्ही मावड्या आहोत, पण आज आमची प्रवृत्ती आणि आमची वृत्ती एवढी खालावली की जाणाऱ्या प्रत्येक स्त्रीकडे आम्ही वाकड्या नजरेने पाहतो. व्यतीत अवस्था आम्ही वर्तन करत असताना एवढ्या खालच्या स्तराला जातो. महाराज, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या बाबतीत आमचे राजे उद्गार काढतात आणि सांगतात, कदाचित तुमचं जेवढं सौंदर्य लाभलं एवढंच सौंदर्य आमच्या मातोश्रींना लाभायला पाहिजे होतं. दैदिप्याची खान आहात तुम्ही, लावण्याची सम्राज्ञी आहात तुम्ही. लावण्यवती दैदिप्य अवस्था लावण्याच्या बाबतीत तुम्हाला प्राप्त झाली. तुम्हाला जेवढं सौंदर्य प्राप्त झालं एवढंच सौंदर्य जर कदाचित आमच्या मातोश्रींना प्राप्त झालं असतं तर आम्ही आहोत त्यापेक्षा अधिक सुंदर जन्माला आलो असतो. हा मातृत्वाचा दर्जा निर्माण करणारा जागतिक राजा छत्रपती शिवाजी महाराज त्याचे मावडे आम्ही आहोत. पण दुर्दैव सांगतो, आज कोपर्डीतल्या आमच्या एका भगणीच्या बलात्कार प्रकरणाला 6 महिने झाले तरी आम्हाला त्याची न्याय प्रविष्टता मिळत नाही. महाराज, गरज आहे छत्रपतींच्या न्यायमंडळाची, तर आम्ही आमच्या मिराशीच्या माध्यमातून खरे उतराय हो, तर आम्ही आमच्या बापदाद्यांची मिराशी आमच्या जीवनामध्ये खरं तेवट ठेवतोय आणि ती तेवट ठेवण्याची प्रवृत्ती आमच्या जीवनामध्ये आहे असं समजू. अरे एका पाटलाने एका युवतीवर बलात्कार केला, त्या क्षणाला त्याचे हात आणि पाय तोडले, एवढी न्याय प्रविष्टतेची धमक आमच्या छत्रपतींच्या जीवन कार्यात होती. ती जीवन कार्याची गरज आमची धमक आणि ती शैली आज आम्हाला गरजेची आहे. पण करतोय कोण?
दुर्दैव आहे आमच्या जीवनामध्ये जाणाऱ्या मात्या भगिनींच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला नको नको ते प्रयत्न करावे लागतात. समाज प्रबोधन करणारा प्रत्येक व्यक्ती या गोष्टीचा विचार करतो, सांगतो नको ही अशी अवस्था, नको झाली पाहिजे ही प्राप्ती. अहो ज्या तुकोबरांचे वंशज, ज्या तुकोबरांची मिरासी आम्ही प्रकल्पित करतो, त्या तुकोबरांची आमच्या डोळ्यासमोर असणारी रेखाटणी महाराज, त्या तुकोबरांचं जीवनचरित्र आहे. कदापि एखादी काळी भंडाऱ्याच्या डोंगरावर भजन करताना गावातल्या लोकांनी एक जार कर्म करणारी स्त्री तुकोबरांकडे कलंकित करण्यासाठी पाठवली, आणि तुकोबराय त्या स्त्रीला आल्यानंतर विचारतात कशासाठी आली बाई, येण्याचं कारण काय. त्यावेळेस ती बाई आपल्या मनाची इच्छा प्रकट करते आणि त्या क्षणाला तुकोबराय तिला सांगतात, मनाची इच्छा प्रकट करते आणि तो कोप्पर आहे तिला सांगतात, जाई ओ तू माते नगरी तो कोप्पर आहे. माता म्हणतात, माता कोणाला, आपल्या गल्लीतल्या मातेला, गावातल्या एखाद्या स्त्रीला. स्त्री आदिशक्ती आदिदैवत जगत्रयजननी जगन्माता, स्त्री या गोष्टीसाठी संज्ञा प्रकट केल्या. कोण पण ती स्त्री तुकोबराय जार कर्म करणाऱ्या स्त्रीला माता म्हणतात. काय वृत्ती असेल तुकोबरायची, जार कर्म करणारी स्त्री वेश्या वेश्येला तुकोबराय माता म्हणतात, आणि आम्ही त्याच तुकोबरायचे वंशज. काय अवस्था निर्माण झाली आमच्या मनामध्ये. आमच्या मातेला रस्त्याने जाताना सुरक्षितता प्रदार्पण होत, आमच्या बहिणीने धाकड दुकड जीव करत करत आपल्या जीवनाचा क्रम कुठेतरी गाठावा. कदापि एखादी माता कोणत्या तरी भागातनं एकटी जात असेल तर तिच्या मनामध्ये एकच भीती निर्माण होते, न जाणो कोण कुठून येईल, न जाणो कोण कुठून माझ्या आबरूचे धिंडोडे उडेल, काय सांगता येतं. ही असुरक्षितता निर्माण होते तुकोबरांच्या राज्यामध्ये, ही असुरक्षितता निर्माण होते छत्रपतींच्या मावळ्यांच्या राज्यामध्ये. अरे खरंच आम्ही आमच्या छत्रपतींचे अनुयायी आहोत का? जीवनामध्ये ही क्रांती करण्यासाठी ज्या छत्रपतींसारख्या तुकोबरांसारख्या महान संत द्वयींनी नको नको ती कार्य रेखाटणी आपल्या डोळ्यासमोर ठेवली, ती आज आमच्या जीवनात आत्मअर्पण करण्याची गरज आहे. आम्ही त्याचा विचार करणं, आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे महाराज. माझ्या माता भगिनींसाठी तर माझं एक म्हणणं आहे, तुमच्या जीवनामध्ये असे कितीतरी उत्सव तुम्ही जीवनात साध्य करत असताना आपल्या जीवनातली संपूर्ण जीवनसरणी कार्यकाळ आपल्या घरादारासाठी, आपल्या वाडवडिलांसाठी, आपल्या परिपूर्ण परिवारासाठी नेतात, परंतु जाता जाता तुमच्या जीवनाचा विचार केला जात नाही, तुमच्या जीवनाचा विचार कधी होत नाही. तुमच्या जीवनातले दोन सण फार महत्त्वाचे असतात माता भगिनी, एक भाऊबीज आणि एक रक्षाबंधन. या दोन सणांना तुम्ही तुमच्या मनाचा उपक्रम व्यक्त करतात. तुमच्या घरी तुमचा भाऊ येतो, तुमच्या भावावर तुम्ही औक्षण करतात, ओवाळणी करतात, त्याच्या हातावर राखी बांधतात. रक्षाबंधनाचं स्वरूप प्रकट झाल्यानंतर त्याच्याकडनं नको नको त्या अपेक्षा प्रकट करण्याचे विचारसरणी तुमच्या मनात असते. पण माझी तुम्हाला हात जोडून विनंती, कदापि असा विचार भविष्यात करू नका. तुम्ही तुमच्या भावाचं औक्षण करा, त्याच्या जीवनातल्या इडापिडा नष्ट करा. तुम्ही तुमच्या भावासाठी नको नको ती मागणी करा. तुम्ही तुमच्या भावाकडनं हातामध्ये तो दोरा रेशमाची गाठ बांधा.
तुम्ही तुमच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर द्या, पण मागताना त्याच्याकडनं काही सप्रेम भेटची अपेक्षा करू नका. मागत असाल तर एकच गोष्ट मागा, जाता जाता त्याला सांगा की दादा तुला जर माझ्या जीवनामध्ये मला काही द्यायचं असेल तर एवढंच दे. आज ज्या इब्रतीने आणि ज्या इज्जतीने मला बहीण म्हणून माझ्याकडनं एवढं तू करून घेतो, एवढीच इब्रत आणि एवढीच इज्जत जाणाऱ्या रस्त्यावरच्या प्रत्येक स्त्रीला दर्शवून दे, जगात कुठंच बलात्कार होणार नाही मायबाप. आणि ही वृत्ती या जगतामध्ये निर्माण करण्याचं कार्य कोण करत असेल तर जगद्गुरु तुकोबाराय. ज्या संतांची मिराजी सांगतात त्या संतांपासून हे निर्माण होते. आणि ही निर्माण करण्याची प्रगल्भता, ही साधन संपुष्टता जर कोणत्या साधनाने होत असेल तर त्या साधनाचा उल्लेख करत असताना तुकोबाराय सांगतात, माणसाच्या जीवनामध्ये जोपर्यंत उपवास घडत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनात मध्ये निर्माल्यता अवस्था निर्माण होत नाही, त्याचं जीवन निर्मळ होत नाही. माणसाचं जीवन निर्मळ होण्यासाठी उपवास गरजेचा आहे, उपवास. आणि जोपर्यंत आपल्या जीवनात उपवास निर्माण होत नाही तोपर्यंत आपण षडविकारांवर विजय प्राप्त करू शकत नाही. आणि या षडविकारांवर विजय प्राप्त करण्याची परिपूर्ण प्रक्रिया संतांनी केली. षडविकार म्हणजे एवढे सामान्य समजू नका महाराज. षडविकार एवढे वाईट आहेत, एवढे वाईट आहेत की येणाऱ्या प्रत्येक माणसाला भेडसावतात. षडविकार एवढे सामान्य नाहीत म्हणून ज्ञानोबाराय त्यांच्यासाठी सांगतात, नवल अहंकाराचे घोटी विशेषण लागे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. सज्ञानाला पकडतात हे षडविकार, सामान्यांना पकडत नाही. हे चांगल्या चांगल्यांना उमजू देत नाही महाराज. कुणा कुणाला पकडलं का माझी कोतवाल याने नागविले बहुतासी, माझी कोतवाल याने नागविले बहुतासी. हा हरिहराचे अपरू घेतो भय नाही त्यासी, हरिहराचे अपरू घेतो भय नाही. हे जमदग्नि दुर्वास नाडिले महान महान ऋषी, जमदग्नि दुर्वास नाडिले महान महान ऋषी. क्रोधाजी फौस्तार तोही मिळाला त्याचे, प्रक्रिया संतांची. आणि संतांनी या जीवनामध्ये एवढी क्रांती केली महाराज, म्हणून वयाच्या 20व्या वर्षाच्या आत आपल्या जीवनामध्ये वैधव्य प्राप्त झालं. त्या अवस्थेमध्ये संत मीराबाईंनी आपल्या जीवनाचा परिपूर्ण जीवन कीर्तनाच्या नाच नटनाचे या माध्यमात नेलं महाराज. काय क्रांती केली, षडविकारांवर विजय प्राप्त केला. एवढे सामान्य नाहीत हे षडविकार, यांच्या बाबतीत ज्ञानोबाराईंनी नको नको त्या संकल्पना आपल्या डोळ्यासमोर मांडले. कसे आहेत हे, हे ज्ञान निधीचे भुजंग. हे षडविकार एवढे सामान्य आहेत, हे कुणासारखे आहेत. हे ज्ञान निधीचे भुजंग विषय दरीचे माघ, भजन मार्गीचे मंग मार्गचे. ज्ञान निधीचे भुजंग, माहिती भुजंग हे बाळा, भुजंग माहिती तुला, भुजंग. भुजंग म्हणजे भुजंग माहित नाही, साप. साप साप मोठा साप जनावर, आता समजी मोठ जनावर. धाकलं पिल्लं नाही बरं, धाकलं पिल्लं राह नका कोणी दम टाकत नाही दात्या. धाकलं पिल्लं निघू द्या का तुम्ही, सरका दाज बो तुम्ही मागे वा. ए नानभू आता वय रे पिंट्या, आता वय रे मी मार जाईल धाकलला, पोरे दगडे लिली फिरतं धाकला पिल्लं मागे. एवढं पिल्लं निघू द्या कोणी दम टाकत नाही. तो म्हणे मी मारचून, तो म्हणे मी कोण तोंडालेस कोण दगडलेस कोण कळकलेस कोण कायलेस. धाकला पिल्लं मागे, धनादन धनादन देत धनादन, जान जाणे जनार्दन देत धनादन. धाकलं पिल्लं आणि निघू द्या मोठा, तर मोठा साप भुजंग म्हणतात त्याला. त्याने तर ते फुस कर की आपण घरमा घुस, वाईट गोष्ट आहे महाराज. भुजंग म्हणजे सामान्य नाही. हा लगेच डायरेक्ट धुनच सुरू जाय, टी डी डी डी. हा सुरू आहे की आता
साप म्हटलं की एवढा सामान्य नसतो. भुजंग निघू द्या महाराज, गलीतला कोणीच रस्त्यावर थांबत नाही. जाऊ द्या सप्ता बसले दासबा वाडा वस्ती आहे, काय ते नांदे लागतं घरमावा. पिंट्या वैरा आता पिंट्या पिंट्या माय, तू कधी चालली आखो तू आधी वय फटा घरमा चुडे चूप. एक तर म्हणे शंकरजी दर्शन दि राणा सप्तमा, सोमवार ना दिनचे दूध पाजी द्या. मोठा साप असला की लोक त्याला अशा प्रकारे नमन करतात, त्या गोष्टीला भुजंग अवस्था प्रस्थापित करून देतात. ज्ञानोबा राय हे ज्ञान निधीचे भुजंग विषय दरीचे वाघ. कोण विषय दरीचे वाघ माहितीये ना, पाहिलाय ओरिजिनल वाघ कधीच नाही. मी आडनावाचे वाघ नाही म्हणत, माफी मागून बोलतो, आमच्या सासऱ्यांचं आडनाव वाघ आहे. वाघ वाघ पाहिल्यावर चांगल्या चांगल्यांना घाम सुटतो महाराज. कल्पना करा वाघ पाहिल्याबरोबर आपल्या मनाला अशी शांतता लाभेल का. कदाचित एखाद्या रस्त्याने जाता जाता सर्जेराव महाराज एखादा वाघ आपल्याला एकाच ठिकाणी भेटला, आपण एकटे आहोत आणि भेटल्यानंतर आपली वाघाची समोरासमोर भेट झाली. भेट झाल्याबरोबर आपण असं म्हणू का, या वाघोबा किती दिवसापासून भेट नाही हो आपली, गेल्या 12 वर्षापासून तुम्ही माझ्यापासून कुठं गेलेत नाही कुठे नाही. चला भाजोडमध्ये हरिनाम संकीर्तन सप्ताह चालू आहे, आजचा 7वा दिवस या हरिभक्त परायण शशिकांत महाराजांचं कीर्तन आहे. चला जाऊ आपण दोघच्या दोघं. असं होतं का वाघाला, अरे वाघ पाहिला की कितीही शांत माणूस राहू द्या, कितीही कोरडं वातावरण राहू द्या, कोरडे कपडे ओले झाल्याशिवाय राहत नाही महाराज. वाईट अवस्था आहे हा, याला म्हणतात वाघ. ज्ञानोबा राय सांगतात, अरे तो वाघ काय सांगतात, त्या वाघापेक्षा जबरदस्त हे वाघ आहेत. विषय दरीचे वाघ भजन मार्गीचे मांग, भजन मार्गाला आडवे येणारे मांग म्हटले. मांग माफी मागून बोलतो, विपर्यास करण्याचा प्रयत्न करू नका. मांग या शब्दाची सरळ सरळ व्याप्ती, आडवे येणारे जे मार्ग ठरतात त्यांना मांग म्हणतात. अशा पद्धतीने ज्ञानोबा राय ह्या शब्दाचा उल्लेख करतात. मारक जे मारक आहेत अशा षडविकारांवर विजय प्राप्त करण्याची प्रक्रिया साधन अवस्था तुकोबा राय मिरासदारीच्या हक्काने सांगतात. ती मिरासी संतांच्या माध्यमातून संतत्वींच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त होते आणि ते साधन जर आम्ही आमच्या जीवनात काय करत असू तर उपवास पारणे राखीला दारवंट. साधनाची भूमिका जगद्गुरु तुकोबा रायांनी संवादाच्या भूमिकेतनं सांगितली. जगद्गुरु तुकोबा रायांनी ती भूमिका संवादाच्या भूमिकेतनं सांगितली. छत्रपतींनी ती कार्यप्रणाली संवादाच्या भूमिकेतनंच गाठली महाराज. बरीचशी लोक वितंडवाद निर्माण करतात आणि वितंडवाद निर्माण करता करता आपल्या जीवनामध्ये वितंड अवस्था निर्माण करतात. वितंड अवस्था निर्माण व्हायला वेगळी वेगळी कारणं आहेत. आज इकडे गेलं की वितंड अवस्था, तिकडे गेलं की वितंड अवस्था. एक आदित्यनाथ योगी युपीचा मुख्यमंत्री बोलला तोपर्यंत सेक्युलरिझम आणि कम्युनिस्ट पक्षाचे लोक वितंडवाद बोलायला लागले. एक साधू, एक धर्माचा प्रतिष्ठित व्यक्ती, एक कट्टर हिंदुत्ववाद निर्माण करणारा मनुष्य मुख्यमंत्री होऊन काय साध्य करेल, काय साध्य करेल, अरे काय साध्य करेल गाढवांनो. राम मंदिर बांधून दाखवेल, अजून काय पाहिजे. मी तर म्हणतो आदित्यनाथ योगींनी त्यांच्या जीवनात दुसरे काही केले नाही तरी चालतील, पण त्यांच्या जीवनातलं एवढं कार्य त्यांनी सफल केलं पाहिजे आणि तेवढ्यासाठी त्यांच्यासाठी तेवढी ती गादी निवडण्यात आली असेल, नाहीतर कोणाच्या मनीना ध्यानी आदित्यनाथ. गेल्या काही दिवसांपासून मी सोशल मीडियावर एक क्लिप पाहतोय, त्यांच्या बाबतीत एक व्हायरल केलेली क्लिप आहे महाराज. त्यांना नको नको तसे दोषावस्थेत दाखवण्याचा प्रयत्न करतात लोक, पण ते काय काय नाही करत, काय कार्य आहे त्यांच्या जीवनातली, काय कार्यप्रणाली आहे. अरे 4 दिवसापासून उत्तर प्रदेशमधल्या प्रत्येक मुलीला एखादा जाप विचारलं तर ती म्हणते मी आता सुरक्षित वातावरणात माझ्या महाविद्यालयीन जीवनात क्रमत करू शकते. कोण सांगते, उत्तर प्रदेशची एक युवती, एक तरुणी सांगते. एवढी चांगली अवस्था जो एक नायक 4 दिवसात निर्माण करू शकतो तो भविष्याच्या 5 वर्षात किती राम मंदिर बांधून दाखवेल. अरे भारतात सोडा पाकिस्तानमध्ये सुद्धा राम मंदिर निर्माण करण्याची धमक निर्माण करून दाखवेल. ही व्यापक अवस्था निर्माण व्हायला कारण फक्त मिराजदारी महाराज, मिराजदारी. योगी आदित्यनाथ महाराजांच्या जीवनाची मिराजदारी जर पाहिली तर ज्या घराण्याची नाचण्याची परिपूर्ण प्रवृत्ती,
ज्या घराण्याची परिपूर्ण अवस्था, ज्या घराण्याची अवस्था भगवंताच्या एकरूप रूपाशी आहे, एकरूप रूप प्रकट करून नाचू कीर्तनाच्या रंगी या अवस्थेला प्राप्त झालेल्या मीराबाईंच्या जीवनाची आहे, त्या मीराबाईंच्या घराण्यातच जन्माला आलेले योगी आदित्यनाथ आहेत। ही राजपूत वंशाची प्रणाली आहे महाराज। आणि या जगतामध्ये ही क्रांती करण्याची धमक आहे, ज्यांच्या जीवनामध्ये क्षत्रिय गुण आहे ते या जगतासाठी या देशासाठी काय नाही करणार, नाहीतर आज वितंडवाद मानणारे नको नको ते थोतांड मानणारे लोक आहेत। इकडे जेएनयू मधून एक वितंडवाद मानतो, नी तो म्हणतो अफजलगुरीला फाशी झाली, दुर्दैव आहे, त्याला शहीद म्हणायला पाहिजे होतं, भारत तेरे तुकडे होंगे, वितंडवाद आहे महाराज। याचं होत नाही तिथून तोपर्यंत इकडनं हैदराबाद मधनं ते दोघं म्हणतात भारत माता की जय म्हणणार नाही, याला काय म्हणतात महाराज, वितंडवाद आहे। एक म्हणतो तुम्ही 15 मिनिटासाठी पोलीस दूर करा, आम्ही हिंदूंचं बियाणं ठेवणार नाही। अरे बच्चा हो, एकदा 5 मिनिटं दूर केले होते गुजरातमध्ये, तुम्ही 65% उरले, उरलेले 10 मिनिटं जर दूर करण्याची बाजूल केली तर तुमचं जगना जगातनं बियाणं पुसलं जाईल, एवढी वाईट अवस्था तुमची प्राप्त होईल। एवढी क्रांती जर करण्याची प्रवृत्ती असेल तर आपल्या जीवनामध्ये संवाद साधून या जगताला क्रांतिमय तेजोमय अवस्थेला नेणाऱ्या संतांच्या जीवनात आहे, वितंडवाद मानणाऱ्यांच्या नाही महाराज। वितंडवाद निर्माण करणारे कोण कुठं काय बोलून जातो सांगता येत नाही। मी मालेगावच्या पलीकडे कीर्तनाला गेलो, कीर्तन झाल्यानंतर लोकांनी मला सांगितलं महाराज कीर्तन छान झालं, एक काम करा रात्री प्रवास करू नका, सकाळी जा, सकाळी आमच्या गावात एक कार्यक्रम आहे। म्हटलं काय कार्यक्रम आहे म्हणे, आमच्या गावामध्ये 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आहे, मानवंदना हे ध्वजारोहण झाल्यानंतर मानवंदना दिल्यानंतर जा। म्हटलं वा, मला माझ्या देशाविषयी स्वाभिमान आहे नक्की, अशी मी प्रक्रिया मांडली। सकाळी उठलो, झेडपीच्या शाळेमध्ये गेलो, तिथं सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्तीपर गीतं ते पोरं सादर करत होते। असं करता करता त्या ठिकाणी एका सभेचं स्वरूप प्राप्त झालं आणि त्या सभेमध्ये एक व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीला अध्यक्षपद दिलं। त्या सभेचं अध्यक्षपद ज्या व्यक्तीला दिलं होतं त्याच्याकडे बघून मी पार गार झालो महाराज। त्याचे कपडे पाहिले आणि माझी पार जिरली। मला आजपर्यंत असं वाटत होतं की सर्वात जास्त पांढरे कपडे असणारे लोक म्हणजे कीर्तनकार बुवा, पण त्याचे कपडे पाहिले मी आणि कपडे पाहिल्यानंतर माझी जिरली महाराज। त्याचे कपडे एवढे कडक होते की त्याच्या इस्त्रीच्या काटामध्ये आमच्यासारख्यांच्या माना कापल्या जातील, एवढा कडक कपड्याचा इस्त्रीचा काट त्याचा होता। मग तर याचा इस्त्रीचा काट एवढा कडक आहे तर याचं बोलणं किती कडक असेल, म्हणून मी आतुरतेने त्याच्या बोलण्याची वाट बघायला लागलो। कारण की त्या सभेचं अध्यक्षपद त्याला होतं, सभेचा नियम असतो जोपर्यंत अध्यक्षाचं मनोगत व्यक्त होत नाही तोपर्यंत सभेचा समारोप होत नाही। विषय त्याच्या समोर डोळ्यासमोर प्रजासत्ताक दिन होता, 26 जानेवारी होती, 26 जानेवारीवर त्याने बोलायला पाहिजे होतं। शेवटी सूत्रसंचलनकर्त्याने एकदा विषय व्यक्त केला आणि सांगितलं की आजच्या सभेचे अध्यक्ष आपलं मनोगत व्यक्त करतील। आला तो भाऊ, आल्यानंतर त्याच्या जीवनात कधी माईकचा आणि त्याचा संबंध आला नसेल, त्याने बोलायला सुरुवात केली। आता 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिवस आहे, काय बोललं पाहिजे, कपाशीना भाव कसडेल कांदाच ना भाव। 26 जानेवारी म्हटल्यानंतर संविधान, राज्यघटना, देशाचं स्वातंत्र्य, देशासाठी शहीद झालेले क्रांतिकारी झालेले महान महान नेते, महापुरुष, समाज सुधारक, या देशासाठी कोणी काय क्रांती केली, देशाची स्वाभिमानाची अवस्था प्रकट केली पाहिजे। 26 जानेवारी होती प्रजासत्ताक दिनाची परिपूर्ण मीमांसा करायला पाहिजे। कोणत्या दिवशी कायदे मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशा पद्धतीने आम्हाला हे संविधान दिलं, या राज्यघटनेचं स्वरूप काय ठरलं, या राज्यघटनेच्या मसुदा संघटनेसाठी समितीसाठी किती लोक नेमण्यात येली, किती लोकांनी कशा पद्धतीने राज्यघटना लिहिली, या जीवनामध्ये 113 लोकांची काय कारकीर्द आहे, 113 लोकांनी आपल्या जीवनात या राज्य घटनेसाठी काय केलं, 112 लोकांनी जी घटना क्रमित केली त्यानंतर कायदे मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात देऊन त्याची छाननी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही संविधानाची परिपूर्ण संपूर्ण अशी सुमूर्त अशी मेढ आपल्या जीवनामध्ये 1950 या दिवशी 26 जानेवारीला आपल्या देशासमोर ठेवलं। त्या प्रजासत्ताक दिनाची ही क्रांती आहे, त्या अध्यक्षाने ते वर्तन केलं पाहिजे, ते बोललं पाहिजे, त्याने बोलायची अवस्था सुरू केली महाराज। लोक म्हणतात बोलणं काय नाही, एवढं काय काय असतं बोलण्यामध्ये, हो काय नाही बोलण्यामागे, त्याने बोलायला सुरुवात केली महाराज। बऱ्याच लोकांना बोलण्याच्या बाबतीत कळत नाही, आता आयुष्यात त्याचा माईकचा आणि त्याचा कधी संबंध नसेल। बरेच लोक आमच्यासारख्या कीर्तनकारांना म्हणतात महाराज तुम्हाला वांदा नाही, पाणी पडू द्या नका पडू द्या, भाव भेटू द्या नका भेटू द्या, बांधा भेटा मारा चाटा, मोजा नोटा धरा फाटा। ओ बाबा, एवढं सोपं आहे महाराज इथं बोलणं, इथं बोलणं एवढं सोपं नाही।
इथं बोलता बोलता ज्याच्या जीवनात बोलण्याचा कधी प्रसंग नाही त्याने आपल्या जीवनात अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा. इथं बोलता बोलता नुसतं माणसाचं तोंड बोलत नाही महाराज, पोटऱ्या बिन मांड्या बी म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागतं, तसं एवढी वाईट परिस्थिती. आता त्याने बोलायला सुरुवात केली, काय बोललं पाहिजे? त्याने 26 जानेवारी बोलायला सुरुवात केली. तो म्हणतो, मित्र हो, आज 26 जानेवारी, काय सांगू तुम्हाला 26 जानेवारी? अरे काय छान आहे 26 जानेवारी. याला म्हणतात 26 जानेवारी, काय ते वातावरण आहे, काय ते पोरांनी नवे कपडे घातले, काय मास्तर त्यांना चॉकलेट वाटतं, वारे वा 26 जानेवारी. याला म्हणतात 26 जानेवारी, आ हा 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 26 जानेवारी, सांगू तुम्हाला 26 जानेवारी, आज 26 जानेवारी मित्र, कारण सांगू, अरे काल 25 जानेवारी म्हणून आज 26 जानेवारी. हो बापरे, मी तर म्हणू अख्खा रात्ना मुक्काम वाया घ्या म्हणतो. याला वितंडवाद म्हटला जातो महाराज, वितंड बोलणारे म्हटले जातात. तो आवरायला तयार नाही महाराज, तो सांगतो 26 जानेवारी म्हणजे साधी समजू नका तुम्ही मित्र हो, आज 26 जानेवारी याचं कारण उद्या 27 जानेवारी, 14 जानेवारी निंगर, एवढं सोपं आहे. अरे 26 जानेवारी म्हटले की आमच्या देशासमोर, आमच्या परिपूर्ण स्मृतीसमोर, आमच्या स्वाभिमानासमोर आमचा देश आला पाहिजे, देशाचा गौरव आला पाहिजे, क्रांती आली पाहिजे, क्रांतिकारक आली पाहिजे, शहीद आले पाहिजे. या देशासाठी रक्ताचं बलिदान देणारा महाराणा सांगा, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, विनायक दामोदर सावरकर, नंदुरबारचा शिरीष कुमार यांची क्रांती आमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे. का? हा देश आमचा, या देशाचं सर्वस्व आमचं, या देशासाठी आमचं सर्वस्व आम्ही अगदी त्यागाला नेण्याची भूमिका ठेवतो. या देशाचं परिपूर्ण अवस्था प्रगल्भित करण्यासाठी आमचा कर्म आमचा देश आहे, आमचा धर्म आमचा देश आहे. तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है, तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है. वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है, पाहिजे आमच्या देशाविषयी अस्मिता असली पाहिजे, तर आम्ही आमच्या जीवनात वितंडवाद नाही निर्माण करणार. हा वितंडवाद आहे महाराज, हा वितंडवाद नसला पाहिजे, साधला गेला पाहिजे संवाद. आणि तुकोबार आहे तो संवाद साधून सांगतात की बाबा हो, ही प्रक्रिया आमच्या जीवनात प्रगल्भित करण्यासाठी आमच्या संतांनी, आमच्या बाबादाद्यांनी जी मिराजदारी व्यक्त केली, ती मिराजदारी व्यक्त केला भोगवटा आम्हाला गी. मग आम्हाला गी हा भोगवटा निर्माण केला, तर या भोगवट्याच्या अंतर्गत जर आम्ही जीवन जगलो नाही, तर त्यांच्या वंशात जन्माला येऊन जर त्या प्रक्रियेत आम्ही राहिलो नाही, तर आमच्या जीवनामध्ये ही लाज मला नाही वाटणार, तर कोणाला वाटेल? अभंगाचं शेवटचं चरण, दास मी वंश परंपरा, दास मी अंकित हो, वंश परंपरा, दास मी मोकलीता लाज कोणा. जर या अंतर्गत आम्ही जीवन जगलो नाही तर कोणाला लाज वाटेल?
म्हणून विचार केला. तुकोबारांनी वंश परंपरेचा विचार केला, त्या परंपरेचा, संत परंपरेचा विचार करावा लागतो म्हणून लाज वाटली पाहिजे हा विचार तुकोबारांनी व्यक्त केला. पण हाच विचार आज आम्ही करतो, ज्या लाजेचा विचार आम्ही करतो त्या लाजेचा विचार मीराबाईंनी केला नाही. म्हणून मीराबाईंचं जीवन कसं गेलं? ऐशी लागी लगन मीरा हो गई मगन, ओ तो गली गली हरी गुण गाने लगी, महलों में पली बनके जोगन चली, मीरा रानी दीवानी कहाने लगी. नको नको त्या विपर्यासाने मीराबाईला छेडण्याचा प्रयत्न केला. मीराबाईंनी 20व्या वर्षानंतर ज्या वेळेस महाराणा सांगाचा मूत्र भोज मुलगा थोरला पोर पुत्र भोज याच्याबरोबर विवाह झाला आणि तो एका रणसंमर्गामध्ये मारला गेला, त्यावेळेस वैधव्य अवस्था प्राप्त केल्यानंतर मीराबाईंनी परिपूर्ण भक्ती अवस्था निर्माण केली आणि त्या भक्तीच्या अवस्थेमध्ये वयाच्या तारुण्य अवस्थेत वृंदावन गाठलं. वृंदावनाचा भगवान रैदास हे गुरु पत्करले आणि त्या गुरूंच्या माध्यमातून आपल्या जीवनाचा क्रम गेला. काय केलं? ती जीवनक्रम अवस्था त्या राजा रजवाड्या लोकांना आवडली नाही म्हणून त्यांनी विषाचा प्याला पाठवला. कधी तिच्या घरामध्ये तिच्या तिला दंश करण्यासाठी साप सोडला, कधी तिच्या अंथरुणावर खिळे ठोकले. परंतु झालं काय? जे खिळे ठोकले होते त्याची फुलं झाली, अरे जो साप सोडला होता त्याचा फुलहार झाला, आणि जे विष दिलं होतं त्याचं अमृत झालं. रानाने विष दिया मानो अमृत पिया, मीरा सागर में सरिता समाने लगी, ओ तो गली 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 हरी गुण गाने लगी. काय जीवन होतं मीराबाईंचं? काय केलं? बैठी संतो के संग रंगी मोहन के रंग, बसलं पाहिजे तर संतांच्या संगतीत, रंगलं पाहिजे तर देवाच्या नामस्मरणात रंगलं पाहिजे. बैठी संतो के संग रंगी मोहन के रंग, मीरा सागर में सरिता. या जीवनाची व्यापक अवस्था भगवान श्रीकृष्ण सागर आहे. मीरा सागर में सरिता समाने लगी, ओ तो गली गली हरी गुण गाने लगी. मीराबाईची ही अवस्था पाहिल्यानंतर समाज अवस्था लाज लज्जा वर्तन करणारा समाज मीराबाईंना नको नको ते टोमणे देऊ लागला. तुकोबारायांसारखे महान महान संतांना दिले तसे टोमणे मीराबाईला दिले. लोक म्हणतात मीराबाई वेडी झाली, मीराबाई पागल झाली. मीराबाई तर स्वतः सांगतात, अरे तुम्ही काय मला वेडी म्हणाल, मी स्वतः झाली दिवानी बनी मैं दिवानी बने हो मुरली जनात दिवानी बनी. मीराबाईची भक्ती अवस्था प्रकट झाली आणि ही भक्ती अवस्था प्रकट करण्यासाठी मीराबाई सांगते, याचं प्रागट्यीकरणाचं मुख्य कारण आहे, मला या गोष्टीची लाज आहे की माझे जे पूर्वज साधू संत होऊन गेले त्यांची काय मी लाज राखेल, म्हणून या लाजेला कारण मी ही भक्ती करते. ही लाज माझ्या जीवनात मला वाटली पाहिजे. आम्हाला वेगळी लाज वाटते, आम्ही ती भक्ती करत नाही. म्हणून तुका मोकलिता लाज कोणा बेटो बार खुमाये. जय जय विठो बाल कुमार, 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 विठो बाल कुमार. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली. अखिल कोट ब्रह्मांड नायक यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता करता करता यथामती येता.